सगळ्यांचं सिरीज मध्ये स्वागत आहे. आज डायसचा सेकंड पार्ट आहे. ओके, डायस मध्ये आपण काही कन्सेप्ट शिकलेलो आहोत त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. ओके, नवीन गोष्ट अशी की पुढच्या महिन्यापासून याची पीवायक्यू सुरू करणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्याचे नोट्स पण तयार आहेत. म्हणजे आतापर्यंत 10 वर्षात मागच्या एमपीएससी ला कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन आले त्याचे सगळ्याचे नोट्स व्यवस्थितपणे तयार आहेत. ओके, क्वेश्चन्स तयार आहेत, आन्सर तुम्हाला फाइंड करायचे, सगळ्यांनी मिळून फाइंड करूया, मी आणि तुम्ही मिळून फाइंड करूया आन्सर. ओके, तर त्याच्यात पण त्या सिरीज मध्ये पण थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे आपल्या तुम्हाला आणि मला पण. ओके, तर एमपीएससी, यूपीएससी, एसएससी आणि बँकिंग याचे सगळ्याचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर त्या पद्धतीने आपण ते तयार करत आहोत आणि तुमच्यासाठीच ते आहे मटेरियल. एक सॅग्रिगेट मटेरियल तुमच्याकडे असलं की तुम्हाला पण ते सॉल्व्ह करण्यासाठी आणि प्रॅक्टिस करण्यासाठी योग्यपणे त्याला हँडल करता येईल. ते पण मटेरियल लवकरात लवकर तुम्हाला उपलब्ध होईल, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. सेकंड थिंग की जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जास्तीत जास्त प्रमोट करा, तुमच्या आजूबाजूच्या सर्व मित्रांना मैत्रिणींना पाठवा. ओके, आज टॉपिक जो आहे, ज्यांनी पहिला पार्ट ज्यांनी पाहिला नसेल, ओके, तो पहिला पार्ट पाहून घ्या पहिल्यांदा. ओके, बसलं तरी चालतंय, काही नाही, कंटिन्यू केलं तरी चालतंय, हा पार्ट पाहिला तरी चालतंय, पण बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये डायसचे बेसिक कन्सेप्ट थोडेसे जास्त क्लिअर होते. ओके, चला सुरू करूया टॉपिकला. आजचा टॉपिक डायस पार्ट टू अपडेटेड व्हर्जन. अपडेटेड व्हर्जन आहे, अपडेटेड का बरं म्हणायचं, याच्या आधी आपण जे शिकत होतो क्लासमध्ये, क्लासच्या बाहेर, ओके, क्लासमध्ये जे शिकत होतो त्याच्यामध्ये एवढे अपडेटेड क्वेश्चन नव्हती. ओके, तर सगळ्या परीक्षेचे आहेत त्यामुळे सगळे अपडेटेड क्वेश्चन आहेत, अपडेटेड पॅटर्न आहे डायस. ओके, मागच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं त्याचं एकदा थोडस रिव्हिजन घेऊया. ओके, डायस मध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये कुठल्या टाइपचा डायस असतो ते पाहिले. ओके, म्हणजे वन पोझिशन डायस मध्ये टाइप ऑफ क्वेश्चन पाहिले, त्याच्यामध्ये आपण वन पोझिशन आणि टू पोझिशन डायस पाहिले. ओके, म्हणजे एकाच डायसचे एक पोझिशन किंवा एकाच डायसचे दोन पोझिशन याबद्दलचे क्वेश्चन पाहिले आपण. वन पोझिशन डायस मध्ये आपण स्टँडर्ड डायस, ओके, आणि जनरल डायस हे दोन कन्सेप्ट पाहिले. ओके, स्टँडर्ड डायस आणि जनरल डायस हे दोन कन्सेप्ट पाहिले. स्टँडर्ड डायस कशाला म्हणायचं, त्याच्या अपोजिट सरफेसची सम सम काय असते, 7 असते, त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायस म्हणतो. जनरल डायस काय म्हणतो, जनरल डायस कशाला म्हणायचं, त्याच्या ऍडजस्टेड सरफेसची सम किती असते, 7 असते, त्याला आपण काय म्हणतो, जनरल डायस म्हणतो. स्टँडर्ड डायस चे ऑप्शन बेस्ड एक्झाम्पल पाहिले आपण. ओके, ऑप्शन बेस्ड, जनरल डायस चे ऑप्शन बेस्ड, ऑप्शन ओरिएंटेड एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर आपण त्याच्यामधले सगळ्या टाइपचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये कव्हर केले आहेत. त्यानंतर आपण टू कॉमन याच्यामध्ये टू पोझिशन डायस मध्ये गेलो, याच्यामध्ये आपण तीन थिंग पाहिल्या, तीन गोष्टी पाहिल्या. कुठल्या कुठल्या, पहिली ट्रिक होती वन कॉमन. ओके, वन कॉमन, त्याला क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज आपण चलून ते सगळ्या काही गोष्टी रन केल्या होत्या, त्याचे अपोजिट काय ते डायरेक्टली फाइंड करत होतो. सेकंड मध्ये आपण टू कॉमन, टू कॉमन ही ट्रिक पाहिली. ओके, टू कॉमन ट्रिक मध्ये आपण बेसिकली कुठल्या गोष्टीला, दोन गोष्टी कॉमन असतील तर राहिलेल्या दोन दोन गोष्टी, दोन डायस मध्ये दोन नंबर जर कॉमन असतील, जस्ट लाईक 5, 6, 4, 5, 6, 2 या दोन गोष्टी कॉमन असतील, तर 4 आणि 5 आणि 6 इथं कॉमन आहे, दोन्ही याच्यामध्ये 5 आणि 6 कॉमन आहे. तर 4 च्या अपोजिट 2 आहे हे आपण इथं कन्फर्म केलं, 4 च्या अपोजिट 2 आहे, हे दोन टू कॉमन मध्ये कन्फर्म केलं. थर्ड ट्रिक पाहिली आपण, थर्ड पॅटर्न पाहिला, तो म्हणजे नो कॉमनचा. ओके, नो कॉमनचा, याच्यामध्ये आपण ऑप्शन बेस्ड एक्झाम्पल खूप मोठ्या प्रमाणात पाहिले. नो कॉमन ट्रिक मध्ये ऑप्शन बेस्ड एक्झाम्पल मध्ये काय झालं की वेगवेगळ्या थेरीज ऑप्शन कसे आन्सर काढायचे हे आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलोय. ज्यांनी पण मागचं लेक्चर पाहिलं नसेल,
ओके त्यांनी युट्यूबला लेक्चर आहे ओके डायस पार्ट वन म्हणून, तर त्याच्यावर ते लेक्चर पाहून घ्या. ओके त्यानंतर आपण इथपर्यंत आलो होतो या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे समजून घेतल्या. आज आपला पार्ट आहे टाइप थ्री मोर दॅन टू पोझिशन ऑफ डायस. ओके आज यापासून आपण सुरुवात करणार आहोत. जर झालं तर ओपन डायस आणि लँग्वेज बेस्ड क्वेश्चन पण आजच होतील, अदरवाइज मला तर वाटत नाहीये. कारण की काय, याचे क्वेश्चन फार मोठे आहेत. ओके त्याच्यामध्ये थेरीज खूप लागतात, त्यामुळे याला थोडासा वेळ लागेल. आणि जेवढं पचावं जेवढं पचतं तेवढंच खावं असं म्हणतात. ओके तर सुरू करूया आज थर्ड टाइप पासून, मोर दॅन टू पोझिशन ऑफ डायस पासून. ओके मोर दॅन टू पोझिशन ऑफ डायस पासून आज सुरू करूया. ओके काय केलेलं असेल रे, मोर दॅन टू पोझिशन ऑफ डायस म्हणजे ज्या तीन असू शकतात, चार असू शकतात, पाच असू शकतात. ओके किती पर्यंत असू शकतात रे, आठ पर्यंत पोझिशन असू शकतात. ओके एवढं येत नाही क्वेश्चन तुम्हाला, किती जास्तीत जास्त तीन चार अदरवाइज पाच, या तीन पैकी एकच येतो तुम्हाला. परीक्षेमध्ये जे असतात तीन किंवा चारच पोझिशन दिलेले असतात, त्या चार पोझिशन पैकी त्या चार पोझिशनला मिळून तुम्हाला त्याचं पर्टिक्युलरली अपोजिट डायरेक्शनला काय आहे, अपोजिटला काय आहे हे फाइंड करायचं असतं. यामध्ये पण खूप वेगवेगळे क्वेश्चन आहेत. जस्ट लाईक तुम्हाला डायरेक्टली डायसचं क्वेश्चन मार्क क्वेश्चन आहेत. जस्ट लाईक तुम्हाला इथे नंबर दिलेले असतील पर्टिक्युलर. ओके दोन डायसला नंबर दिलेले असतील आणि थर्ड डायसला दोन ठिकाणी क्वेश्चन मार्क असेल किंवा एका ठिकाणी क्वेश्चन मार्क असेल. फाइंड करायचं असेल की इथे कुठलं नंबर्स येतील किंवा लेटर्स येतील, या टाईपचे पण क्वेश्चन याच्यामध्ये बघणार आहोत. मल्टिपल टाइपचे क्वेश्चन, ऑप्शन डिपेंडंट क्वेश्चन यामध्ये आपण बघणार आहोत. इच अँड एव्हरीथिंगचा इथं विचार केलेला आहे. कुठल्याही परीक्षेला तुम्ही या टॉपिकचा यूज करू शकता. ज्या परीक्षेला ज्या रिझनिंगच्या पोर्शन मध्ये तुम्हाला डायस दिसेल तिथे हा टॉपिक तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्हाला बस होऊन जाईल. ओके हे जेवढे जे सिरीज आहे, सिरीजचे व्हिडिओ आहेत, म्हणजे डायस पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असं जर असेल तर डायसचे या तीन व्हिडिओ तुम्हाला बस होऊन जातील कुठल्याही एक्झामला, ज्या एक्झाम मध्ये डायस आहे त्या एक्झामसाठी. तुम्हाला वेगळं काहीही करावं लागणार नाही एवढी गॅरंटी आहे. कारण की इच अँड एव्हरी टाईप त्याच्यामध्ये कव्हर केलेला, एकही टाईप आपण इथं सोडलेली नाहीये, एकही टाईप इथं आपण सोडलेली नाहीये, एवढं तुम्ही डोक्यात ठेवा. ओके तुम्हाला ज्या टाईपचं एक्झाम्पल एक्झाम मध्ये दिसेल ते आपण इथं कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने कव्हर केलेलं असेल. फक्त तिथं काय असेल रे, नंबर्स चेंज असतील, नंबर्सच्या ऐवजी अल्फाबेट असतील, अल्फाबेटच्या ऐवजी सिम्बल्स असतील, व्हॉट एव्हर डॉट असतील, बाकी कुठेही काय होऊ शकतं, पण कन्सेप्ट तेच आहे. बेसिकली रामचं शाम होईल, दोनचं पाच होईल. ओके पण बेसिक कन्सेप्ट जे आहेत ओके ते तर याच एक्झाम्पल मधून येणार आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला तिथं दिसणार नाही. ओके तर बघूया टाइप थ्री मध्ये काय. तुम्हाला एकाच डायसच्या वेगवेगळ्या तीन पोझिशन दिलेल्या आहेत, ही पहिली पोझिशन, ही दुसरी पोझिशन आणि ही तिसरी पोझिशन. एकाच डायसच्या वेगवेगळ्या तीन पोझिशन दिलेल्या आहेत. या तीन पोझिशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, तो फाइंड करायचाय. ओके तीन पोझिशन मधून कुठल्याही दोन पोझिशनला धरून, ओके तू कुठल्याही दोन पोझिशनला माइंड करून, ओके समजून तुम्हाला तिसऱ्या पोझिशनला काय येईल ते तुम्हाला फाइंड करायचंय. ओके याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी वापरायच्या, आपण ज्या मागे शिकलो आहोत, वन कॉमन, ओके वन कॉमन, टू कॉमन आणि नो कॉमन. ओके या तीन गोष्टी तुम्हाला इथे वापरायच्या, त्यासोबत जनरल डायस आणि स्टँडर्ड डायस. ओके याचं पण कॉम्बिनेशन इथं कुठे कुठे तरी होतात. ओके याचं पण कॉम्बिनेशन होत आहे. या पोर्शन नंतर तुम्हाला डायस परफेक्टली समजेल, या पोर्शन नंतर तुम्हाला डायस परफेक्टली समजेल कुठल्या पद्धतीने डायसची मांडणी केलेली असते, या गोष्टी तुम्हाला सगळ्या पद्धतीने क्लिअर होतील. ओके तर लेक्चर फार महत्वाचं आहे. डायस हा चॅप्टरचा जिस्ट मला ज्याला म्हणता येईल की त्याच्यानंतर अंडरस्टँडिंगचा पार्ट काही राहत नाही, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंगचा पार्ट काही राहत नाही, नंतर फक्त कॅल्क्युलेशन राहतात. ओपन डायस मध्ये आणि याच्यामध्ये थेअरी पार्ट मध्ये, थेअरी डायस मध्ये, थेअरी क्वेश्चन डायस मध्ये. ओके त्याच्यामध्ये फक्त अंडरस्टँडिंगचा पार्ट नाही, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करा की अंडरस्टँडिंग या लेक्चर मध्ये तुमची पूर्ण होऊन जाईल डायस बद्दलची. ओके कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा पद्धतीने तुम्हाला डेव्हलप करायच्या, एक एक एक्झाम्पल वरून तुम्हाला इथं डेव्हलप होईल. ओके थिअरी बेसिकली अशी काही नाही आहे. जे काही एक्झाम्पल आहेत जर युट्यूबवर पाहत असाल तर पॉज करून एक्झाम्पल लिहून घ्या, सगळ्याच्या नोट्स प्रॉपरली काढा. ओके सगळ्याच्या नोट्स प्रॉपरली काढा. एक्झाम्पल लिहिल्याने काय होईल, एक्झाम्पल लिहिल्याने
त्याचा डेटा राहील आपल्यासोबत, त्याचा डेटा आपल्यासोबत राहील. नंतर जेव्हाही आपण ते बुक काढून त्याला रिवाइज करू ओके, तेव्हा व्हिडिओ सोबत जर ते डेटा लिहिलेला आपल्यासोबत असेल, व्हिडिओ सोबत जर डेटा लिहिलेला आपल्यासोबत असेल तर ते पटकन समजून जाईल. ओके, सो दॅट्स वाय लाईव्ह लेक्चर बसून बघत असाल तर स्क्रीनशॉट्स घ्या ओके, आणि युट्यूबवर पाहत असाल तर पॉज करून ते नोट्स लिहून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम तुमच्या बुकमध्ये असला पाहिजे, कारण की प्रत्येक प्रॉब्लेम वेगळ्या डिफिकल्टी लेवलचा आहे. ओके, सेम डिफिकल्टी लेवलचा काही नाही, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक लावलेल्या आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. ओके, चला पहिल्या प्रॉब्लेम कडे जाऊया, क्वेश्चन वाचूया. द सिक्स फेसेस ऑफ अ डायस हॅव बीन मार्क विथ अल्फाबेट ए बी सी डी ई अँड एफ ओके रिस्पेक्टिवली. दिस डायस इज रोल्ड डाऊन थ्री टाइम्स. The three position are shown below. Okay, find the alphabet opposite to B. Okay, काय केलंय? भाषेचे सहा शेरे अनुक्रमे A B C D E आणि F आहेत. या अक्षराने चिन्हांकित केलेले आहे. हा फासा तीन वेळा खेळला जातो. ओके, एकच फासा आहे तो तीन वेळेस खेळला जातो. ओके, तेव्हा तीन स्थाने बनतात. कुठले कुठले? पोझिशन वन, पोझिशन टू, पोझिशन थ्री. ओके, हे तीन पोझिशन बनतात. एकाच रायसला तीन वेळेस तोडलं, हे केलं, खेळल्या गेलं. ओके, तर तीन पोझिशन बनल्या. पहिल्या पोझिशन मध्ये ही पोझिशन दिसली, दुसरी पोझिशन ही दिसली, तिसरी पोझिशन ही दिसली. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं अपोजिट ऑफ बी शोधायचं आहे. अपोजिट ऑफ बी शोधायचं आहे, सिंपलची गोष्ट आहे. काय करायचं आहे, अपोजिट ऑफ बी शोधायचं आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे. कुठल्याही दोन डायस करा, कुठलेही दोन डायस पिक करा. ओके, त्यामध्ये वन कॉमन, कुठल्या कुठल्या ट्रिक वापरू आपण? चल, याचे ऑप्शन काय काय आहेत पहिल्यांदा हे बघूया. याचे ऑप्शन पहिले समजा मी जर असे याचे ऑप्शन दिले, ऑप्शन ए ए, ऑप्शन बी एफ, ऑप्शन सी सी, ऑप्शन डी डी. ओके, असे जर ऑप्शन दिले याच्यामध्ये परफेक्ट आन्सर काय होईल हे पहिल्यांदा आपल्याला शोधायचं असेल. पण शोधायचं कसं? ओके, काय करायचं? वन कॉमन, टू कॉमन, थ्री कॉमन, यापैकी नो कॉमन, यापैकी जी काही ट्रिक तुम्हाला दोन डायस मध्ये लावता येईल पिक करा. आपण जर सगळे आन्सर, आपण वन कॉमनचा जेव्हा आपण विचार करतो, वन कॉमन ट्रिकचा विचार आपण करतो, त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट आन्सर भेटतात, प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट आन्सर भेटतात. ओके, जेव्हा आपण टू कॉमनचा विचार करतो, ओके टू कॉमन जेव्हा आपण विचार करतो, त्यामध्ये आपल्याला फक्त एकाच गोष्टीचं परफेक्ट आन्सर भेटतं, एकाच अल्फाबेटच्या अपोजिट काय त्याचं परफेक्ट आन्सर भेटतं. आणि नो कॉमन मध्ये कधीही परफेक्ट आन्सर भेटत नाही. ओके, तर आपल्यासाठी जे सर्वात महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये आपण काय करायचंय, तर कुठल्याही दोन असे दोन पिक करायचे, दोन डायस असे पिक करायचे. ओके, दोन पोझिशन डायसच्या दोन पोझिशन अशा पिक करायच्या ज्याच्यामध्ये वन कॉमन ट्रिक अप्लाय होईल. म्हणजे आपण काय होते, पहिल्याच झटक्यात मध्ये आपलं सगळे आन्सर निघून जाते. म्हणजे बीच्या अपोजिट काय, सीच्या अपोजिट काय, याच्यावर जर तीन क्वेश्चन असले किंवा दोन क्वेश्चन असले, कधी कधी कुठल्या कुठल्या एक्झामला जेव्हा दोन क्वेश्चन येतात, वेगवेगळे दोन अक्षर विचारलेले असतात, मग त्यावेळेस आपली जंगलिंग होऊ नये. ओके, डबल डबल ते वन टू कॉमन किंवा नो कॉमनने काढण्यापेक्षा वन कॉमनने एकाच झटक्यात सगळे आन्सर काढलेले कधीही बरं असतात. तर पहिल्या याच्यात बघूया आपण, पहिल्या आणि दुसऱ्या याच्यात काही कॉमन आहे का? काहीच नाहीये. ओके, पहिल्या आणि दुसऱ्या याच्यात काहीच कॉमन नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या, पहिल्या आणि दुसऱ्या याच्यात काही कॉमन आहे का? यस, सी कॉमन आहे. पहिल्या आणि तिसऱ्या याच्यात सी कॉमन आहे. मग आपण इथं वन कॉमन ट्रिक लावू शकतो. मग काय करायचं? वन कॉमन ट्रिक ना फर्स्ट अँड थर्ड, इथे तुम्ही वन कॉमन ट्रिक अप्लाय करू शकता. वन कॉमन ट्रिक काय आहे बेसिकली? ओके, तर आपल्याला जे कॉमन एलिमेंट आहे तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे. एकचा कॉमन एलिमेंट कुठला आहे? सी. आणि तीन मध्ये पण कुठला कॉमन एलिमेंट आहे? सी. ओके, आता काय करायचंय? वन कॉमन ट्रिक जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलोय तसं, इथून आपल्याला क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज दोन्ही पण एकाच वेळेस जायचंय. म्हणजे क्लॉक वाईज गेला तर क्लॉक वाईज, अँटी क्लॉक वाईज गेला तर अँटी क्लॉक वाईज. ओके, चला क्लॉक वाईज फिरूया. सी पासून ए पर्यंत क्लॉक वाईज, म्हणजे इथं ए आलं. ए पासून बी पर्यंत क्लॉक वाईज, म्हणजे इथं बी आलं. ओके, इथं बी आलं. आता या डायग्रामला सेम तसंच क्लॉक वाईज, सी पासून ई पर्यंत क्लॉक वाईज. ओके, सी पासून गेलं क्लॉक वाईज गेलं तर पहिल्यांदा काय येईल? ई येईल. ई पासून क्लॉक वाईज गेलं तर काय येईल? डी येईल.
ओके ई पासून क्लॉकवाइज गेलं तर डी ए म्हणजे आपण याच्यावरून राहिलेलं जे अक्षर आहे ओके राहिलेला अक्षर कुठला आहे तर एफ आहे ओके त्याच्यावरून आपण कन्फर्म सांगू शकतो की अपोजिट ऑफ सी एफ आहे अपोजिट ऑफ ए सी आहे अपोजिट ऑफ बी डी आहे ओके अपोजिट ऑफ बी डी आहे त्याच्यामध्ये आपण कन्फर्म सांगू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही ओके पण जर आपण याच्याऐवजी टू कॉमन ट्रिक दोन आणि तीन लावायचं समजलं दोन आणि तीन ओके एक आणि दोन मध्ये तर निघणारच नाही एक आणि दोन मध्ये जर आपण वन कॉमन ट्रिक ही टू इथंही वन कॉमन ट्रिक आहे जर इथं आपण नो कॉमन एक आणि दोन ला कम्पेअर केलं कोणी जर म्हणत असेल ओके असतात लोकांचे डोके असतात एक आणि दोन जर इथं नो कॉमन ट्रिक न जर आपण सांगितलं तर इथं आपण काय सांगू शकतो रे अपोजिट ऑफ ए बी सी ओके ए किंवा बी और सी च्या नो कॉमन ट्रिक नव्हे एक ला आणि दोन ला कम्पेअर केलं समजा एक अँड वन अँड टू ला कम्पेअर जर केलं एबीसीच्या अपोजिट डी ई एफ यापैकी काही असू शकतं इथं आपण कसल्या पद्धतीने कन्फर्म बी सांगू शकत नाही त्या दोन मध्ये जर कम्पेअर केलं आता या दोन मध्ये जर कम्पेअर केलं दोन आणि तीन मध्ये दोन आणि तीन मध्ये जर कम्पेअर केलं तर काय होईल रे ऑप्शन काय होईल दोन आणि तीन मध्ये समजा दोन आणि तीन मध्ये जर आपण कम्पेअर केलं ओके टू आणि थ्री मध्ये कम्पेअर केलं तर कुठली ट्रिक लागेल इथं काय काय कॉमन आहे ई आणि डी कॉमन आहे ई आणि डी कॉमन आहे ओके ई आणि डी कॉमन आहे दोन्हीकडे जर केलं तर टू कॉमन ट्रिक लागेल ओके टू कॉमन ची ट्रिक लागेल टू कॉमन ची ट्रिक केलं तर आपल्याला कन्फर्म काय समजतंय फक्त की एफ च्या अपोजिट सी आहे एफ च्या अपोजिट सी आहे बाकी काहीही गोष्टी कन्फर्मली समजत नाही ओके बाकी कुठलीही गोष्ट कन्फर्मली समजत नाही ओके याच्यात एवढं सांगू शकतो आपण ई किंवा डी च्या अपोजिट ई किंवा डी च्या अपोजिट ए किंवा बी आहे ओके इथं कन्फर्मली सांगू शकत नाही त्यामुळेच म्हणतो पहिल्यांदा आपण जेव्हा एक्झाम्पल सोडू तेव्हा आपण पहिल्यांदा वन कॉमन ट्रिकचा जो उपयोग केला असे दोन टॉपिक दोन डायस चूज केले दोन डायसचे पोझिशन चूज केले जिथं वन कॉमन ट्रिक अप्लाय होते तर आपले आन्सर सोपे होऊन जातात ओके जर ऑप्शन मध्ये हे ऑप्शन नसतं इथं तर आपलं कन्फर्म आन्सर डी येत आहे हे ऑप्शन नसतील आपले जर आपले ऑप्शन ए डी ओके ऑप्शन बी ई ऑप्शन सी डी किंवा ई ओके ऑप्शन डी ओके या पद्धतीचे असतील डी ई एफ या पद्धतीचे असतील इथे पण आपण या वन कॉमनच्या ट्रिकने कन्फर्मली सांगू शकतो बी च्या अपोजिट डीच आहे म्हणून ओके बी च्या अपोजिट डीच आहे म्हणून या टाइपचे जरी आन्सर आले तर तुम्हाला इथं डी वरच क्लिक करायचं आहे इथं डी वरच क्लिक करायचं आहे इथं तुम्ही डी ई किंवा डी ई एफ ला नाही करणार ओके कारण की इथं कन्फर्मली आपण दोन्ही गोष्टीमध्ये कन्फर्मली सांगू शकतो की कुठलं ऑप्शन करेक्ट आहे कुठलं ऑप्शन करेक्ट आहे दोन्ही याच्यामध्ये आपण सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन जरी अवघड आली या पद्धतीची ऑप्शन आली तरी कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याकडे परफेक्ट आन्सर आहे परफेक्ट आन्सर असल्यामुळे आपण परफेक्टली आन्सर देऊ शकतो ओके मग त्यावेळेस जर आपण टू कॉमन ट्रिकनं जर केलं असेल ओके टू कॉमन ट्रिकनं दोन आणि तीनचं जर फक्त केलं याच्यामध्ये जर टू कॉमन ट्रिक जर लावली असेल तर त्यावेळेस आपला आन्सर परफेक्ट येणार नाही पण ही चुकी नाही करायची मग त्याच्यामुळेच मी पहिल्यांदा सांगितलं जेव्हा ही तीन गोष्टी तीन डायस असतील तीन किंवा चार किंवा पाच डायस असतील त्यापैकी अशी दोन डायस चूज करायची ज्याच्यामध्ये आपल्याला वन कॉमन ट्रिकचा युज करता येईल ओके ज्याच्यामध्ये आपल्याला वन कॉमन ट्रिकचा युज करता येईल जेणेकरून आपले सगळे आन्सर परफेक्टली मॅच होतील आणि परफेक्ट आन्सर देता येईल आपल्याला ओके काही काही कंडिशन्स असतात जस्ट लाईक आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं आपण ओके पुढच्या एक्झाम्पलमध्ये फाइंड करूया इथं काय करताय ओके इथे पण ऑप्शन ओरिएंटेड आहे अपोजिट ऑफ फाईव्ह करायचं आपल्याला ओके अपोजिट ऑफ फाईव्ह अपोजिट ऑफ वन काढायचं आपल्याला ऑप्शन ओरिएंटेड आहे आता इथं काय करायचं आहे सिंपलची गोष्ट समजा इथं ऑप्शन ए पहिल्यांदा क्वेश्चन वाचून घ्या ऑन द साईड द थ्री डिफरंट पोझिशन ऑफ सिंगल डायस आर गिवन ओके फाइंड द अपोजिट ऑफ वन बाजूला एकाच फाशाचे तीन स्थिती दिलेल्या आहेत भिन्न स्थिती दिलेल्या आहेत म्हणजे रोल डाऊन केलाय तीन वेगवेगळ्या स्थितीमध्ये त्याला काय केलंय आणलेलं आहे तीन वेगवेगळ्या स्थितीचं त्याचे पिक घेतलेलं आहे सिंपलची गोष्ट आहे तर त्याच्या एकच्या अपोजिट साईडला एक नंबर जे तो आहे त्याच्या अपोजिट साईडला काय आहे हे आपल्याला फाईंड करायचं
सिंपल ची गोष्ट आहे. ओके, ऑप्शन काय काय? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी 2. ऑप्शन डी 2. आता इथे पण चूज करताना पहिल्यांदा काय करायचं आहे, इथे सिलेक्ट करताना पहिल्यांदा करायचं काय, तर वन कॉमन ट्रिक कुठे लागते का बघायचं. ओके, वन कॉमन ट्रिक कुठे लागते का बघायचं, कुठल्या तरी दोन डायस मध्ये वन कॉमन ट्रिक आहे का नाही हे पहिल्यांदा फाइंड करायचं. आता बघा, त्याच्या आधी आपण काय करूया, प्रत्येक डायस बघूया. चला, एक आणि दोन मध्ये जर आपण बघितलं कुठली ट्रिक लागल रे, एक आणि दोन मध्ये काय काय कॉमन आहे, एक दोन कॉमन. ओके, एक दोन, एक दोन कॉमन आहे. जर वेन इथं वन अँड टू मध्ये एक आणि दोन मध्ये एक आणि दोन कॉमन आहे, तर म्हणजे काय आहे, बेसिकली टू कॉमन ट्रिक लागते, टू कॉमन ट्रिक लागते. इथं कन्फर्मली काय सांगू शकतो आपण, तीनच्या अपोजिट पाच आहे. इथं कन्फर्मली काय सांगू शकतो आपण, तीनच्या अपोजिट पाच आहे. आता दोन आणि तीन मध्ये घेतलं आपण, दोन आणि तीन मध्ये घेतलं. ओके, दोन आणि तीन मध्ये काही कॉमन आहे का रे, दोन आणि पाच दोन्ही कॉमन आहे, दोन आणि पाच दोन्ही कॉमन आहे. चेंज करूया याचा कलर म्हणजे तुम्हाला कळेल. इथे दोन आणि पाच, ओके, दोन आणि पाच दोन्ही कॉमन आहे. इथे दोन आणि पाच दोन्ही कॉमन आहे. इथे समजा मी टू आणि थ्रीला कम्पेअर केलं, दोन गोष्टी उचलायच्या, दोन डायस कुठल्याही पोझिशन उचलायच्या, तर टू आणि थ्रीला जर कम्पेअर केलं मी, तर परफेक्टली माझ्याकडे काय येईल का, नाही. माझ्याकडे परफेक्टली एक आन्सर येईल, टू कॉमन ट्रिक ने. कुठला आन्सर येईल, की एकच्या अपोजिट सहा आहे, एकच्या अपोजिट सहा आहे. सिंपलची गोष्ट. आता एक आणि तीनला जर कम्पेअर केलं, एक अँड वन फर्स्ट अँड थर्डला जर कम्पेअर केलं मी, फर्स्ट अँड थर्ड पोझिशनला जर कम्पेअर केलं, तर माझ्याकडे काय कॉमन येतं रे, टू कॉमन येतं. ओके, माझ्याकडे काय कॉमन येतं, तर टू कॉमन येतं. तर सिंपलची गोष्ट, जेव्हा पण माझ्याकडे टू कॉमन येईल, ओके, जेव्हा पण माझ्याकडे एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे तीन, तेव्हा मी काय करेल, टू कॉमन, वन कॉमन ट्रिक, दोन ही संख्या कॉमन येते, तर इथं मी काय करेल, वन कॉमन ट्रिक अप्लाय करेल, वन कॉमन ट्रिक अप्लाय करेल. वन कॉमन ट्रिक अप्लाय केल्यानंतर माझ्याकडे परफेक्टली सगळ्या गोष्टीचा आन्सर परफेक्टली येते, म्हणजे मला तिथं विचार करायची गोष्ट नाहीये. आता बघा, इथे जरी आन्सर आला असेल, इथं जरी आन्सर आला असेल, जेव्हा आपल्याला पर्टिक्युलरली वन कॉमन, टू कॉमन ने पटकन आन्सर निघत असेल, इथं आपण सहा टिक करून जाऊ शकतो. ओके, पण परफेक्ट आहे का नाही हे कसं बघायचं. आता सिंपलची गोष्ट, आणखी एक तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, वन कॉमन ट्रिक बघूया आधी पहिल्यांदा. ओके, वन कॉमन ट्रिक ना, पहिल्यांदा वन डायग्राम घेतली, तर टू कॉमन आहे, टू थ्री वन या पोझिशन येतील. थर्ड कॉमन मध्ये तिसऱ्या डायसच्या पोझिशनला टू फाईव्ह आणि सिक्स या पोझिशन येतील, म्हणजे अपोजिट राहिलेलं किती, टूच्या अपोजिट फोर. ओके, टूच्या अपोजिट फोर, म्हणजे डायरेक्टली इथं काय येत आहे, वनच्या अपोजिट सिक्स, टूच्या अपोजिट फोर आणि थ्रीच्या अपोजिट फाईव्ह, हे कन्फर्म आन्सर इथं भेटत आहेत आपल्याला. यापैकी परीक्षेमध्ये, ओके, हे डायस कोणी पण बनवू शकत नाही. तुम्ही जर घरी प्रयत्न केला तर हे डायस बनवू शकत नाही. याची पोझिशन जरी चेंज झाली ना थोडी आकड्याची, तरी हा डायस चुकतो. कारण काय बघा, प्रत्येक ठिकाणी तुमचा आन्सर एकच येत आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी कुठल्याही दोन याला कम्पेअर करा, तुमचे आन्सर चेंज होणार नाही. इथं तीनच्या अपोजिट पाच आहे, इथं पण तीनच्या अपोजिट पाच आहे. इथं एकच्या अपोजिट सहा आहे, इथं पण एकच्या अपोजिट सहा आहे. ओके, इथं पण एकच्या अपोजिट सहा आहे. ओके, तीनच्या अपोजिट पाच आहे. ओके, कन्फर्म असलं डायसचे जर ह्या डायग्राम जर बरोबर असतील, ह्या पोझिशन जर बरोबर असतील, तर तुमचं आन्सर कधी पण चुकलेलं नसतं. ओके, तुमचं आन्सर कधी पण वेगवेगळे येणार नाही. ओके, जर याच्यामध्ये जर काही गडबड असेल परीक्षेमध्ये, जर तुमचे आन्सर याच्यामध्येच प्रत्येक कुठलाही दोन डायस घेतले, दोन डायस मधले आन्सर जर आपले वेगवेगळे येतील, सगळ्या जर कम्पेअर करताय, तर कुठल्या दोन दोन डायस मध्ये जर कम्पेअर करताय, तर प्रत्येकाचा आन्सर जर वेगवेगळे येत असेल, तर त्या डायसच्या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम असतो बेसिकली. ओके, त्याच्यामुळे डायसचा क्वेश्चन पर्टिक्युलरली सगळ्या मॅनरने चेक करून बनावा लागतो. आफ्टर द लेक्चर तुम्ही पण स्वतःचे डायसचे क्वेश्चन बनवू शकाल, स्वतःचे डायस बनवू शकाल, प्रत्येक कंपनीने ते घरी तुम्ही ट्राय करू शकाल. ओके, तर तेवढी तुमच्या ह्याच्यात मॅच्युरिटी येऊन जाईल, थोडी कन्सेप्ट क्लिअरन्स होऊन जाईल तुमची. प्रत्येक ठिकाणी तुमचे आन्सर्स सेम येतील, एकच्या अपोजिट सहा, दोनच्या अपोजिट चार, तीनच्या अपोजिट पाच. ओके, इथं जर मी डायरेक्टली जर सांगितलं, सांगायचं म्हणलं,
जे डायसचा जो प्रॉब्लेम असतात ते सगळेच्या सगळे त्याच्या पोझिशन नंबरच्या पोझिशनवर डिपेंड असतात. जसं ते अल्फाबेटिकल त्याची जी पोझिशन आहे अल्फाबेट किंवा नंबरची पोझिशन आहे त्याच्यावर डिपेंड असतात. त्याच्यापैकी एक जरी पोझिशन चुकली तर प्रॉब्लेम होतो. कोणीतरी विचारते क्वेश्चन कसा बनवायचा, थोडं आता क्वेश्चन सोडवायचा कसा याच्यावर विचार करूया. पहिल्यांदा क्वेश्चन पण बनवून घ्या. ओके, ऍट द एंड ऑफ सिरीज, ऍट द एंड ऑफ दिस टॉपिक तुम्ही तुमचे स्वतःचे पण क्वेश्चन बनवू शकता. ओके, क्वेश्चन बनवायचं शिकायचं गरज नाहीये तुम्हाला पहिल्यांदा. तर तुम्हाला फक्त काय करायचंय तर क्वेश्चनला सोडवायची प्रॅक्टिस करायची. ओके, तेवढं तुम्ही जरी केलं तरी या क्वेश्चन साठी या टॉपिक साठी बरं होऊन जाईल. कारण की आपल्याला टीचर नाही व्हायचंय, आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. ओके, सिंपलची गोष्ट आहे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन फार इंटरेस्टिंग आहे. तीनच्या ऐवजी आता काय झालंय, संख्या वाढलेली आहे, चार झालेली आहे. अपोजिट ऑफ टू विचारलेला आहे, अपोजिट ऑफ टू विचारलेला आहे. ओके, आता अपोजिट ऑफ टू जेव्हा विचारलं जातं, ओके, अपोजिट ऑफ टू डायरेक्टली विचारलं गेलेलं आहे, सेम डायस सेम क्वेश्चन आहे, क्वेश्चन वाचण्यात वेळ घालवायचं काही पॉइंट नाहीये. ओके, अपोजिट ऑफ टू विचारले, चार पोझिशन दिलेले आहे. ओके, क्वेश्चन काही वेगळं असेल तर वाचायला पण काही वाटत, सेम क्वेश्चन आहे, मागच्या सारखाच क्वेश्चन आहे. ओके, चला आता याच्यात करायचं काय आहे, सिंपलची गोष्ट. पहिल्यांदा ऑप्शन बघू काय काय. ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 4. ओके, जर याला मी पूर्णच याच काढायचं म्हणलं, एकच्या अपोजिट काय, दोनच्या अपोजिट काय, तीनच्या अपोजिट काय, चारच्या अपोजिट काय, पाचच्या अपोजिट काय आणि सहाच्या अपोजिट काय. मला हे दोनचा क्वेश्चनच नाहीये, समजा हा क्वेश्चनच नाही. ओके, अपोजिट ऑफ टू असा क्वेश्चनच नाही आणि मग हे आन्सर पण बाद होऊन जाते. सिंपलची गोष्ट, आता मला इथं काय करायचं, प्रत्येक नंबरच्या अपोजिटला काय हे मला फाइंड करायचं. प्रत्येक नंबरच्या अपोजिटला काय मला हे फाइंड करायचं. कसं फाइंड करणार मी, पहिल्यांदा जिथे वन कॉमन ट्रिक लागतीये, ओके, ती पहिल्यांदा मी फाइंड करेल. पण जाऊ द्या, त्याच्या आधी आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया. कुठले दोन डायस चूज करा. मी समजा एक आणि दोन केलं, एक आणि दोन केलं, कन्सेप्ट क्लिअरन्सीसाठी एक आणि दोन मी चूज केला. याच्यामध्ये मला काय कॉमन दिसत आहे, इथे मला टू कॉमन गोष्टी दिसत आहेत. कुठली, तीन दोन, तीन दोन. ओके, म्हणजे मी इथं कन्फर्म वन अँड टू ने काय सांगू शकतो, वन अँड टू ने काय सांगू शकतो की एकच्या अपोजिट काय आहे, चार आहे. एकच्या अपोजिट चार आहे हे कन्फर्मली सांगू शकतो. आता मी दोन आणि तीन हे दोन चेक केले. ओके, दोन आणि तीन मध्ये काही कॉमन आहे का रे, यस, तीन आणि पाच, तीन फक्त तीन कॉमन आहे. ओके, फक्त तीन कॉमन आहे दोन आणि तीन मध्ये, फक्त तीन कॉमन आहे. मग इथं मी काय करू शकतो रे, इथं टू कॉमन वन कॉमन ट्रिक लावू शकतो. इथं टू कॉमन लागली, ओके, इथं टू कॉमन लागली, इथं वन कॉमन ट्रिक लावू शकतो टू आणि थ्री ला. लावून घ्या, आपल्या इथं परफेक्ट आन्सर निघतील, वन कॉमन ट्रिक. ओके, वन कॉमन ट्रिक लावू शकतो. आता क्वेश्चन बरोबर आहे का नाही याच्यासाठी तुम्ही प्रत्येक ऑप्शन चेक करू शकता. मी दोन आणि तीन घेतलं, तुम्ही तीन आणि चार घेऊ शकता, चार आणि एक घेऊ शकता, चार आणि तीन घेऊ शकता, चार आणि दोन घेऊ शकता, कसंही तुम्ही चेक करू शकता ऍज पर युअर कन्व्हिनियन्स. ओके, प्रत्येक जर ऑप्शन चेक करायचं असेल तरी चेक करू शकता, आन्सर चेंज होणार नाही. इथं टू कॉमन वन कॉमन ट्रिक लागली आहे, तीन पासून जाऊया. पहिल्या दोनच्या ह्याच्यात दोन एक, तीन एक दोन. ओके, क्लॉक वाईज गेलो आपण, इथून इथे, इथून इथे. ओके, त्यानंतर इकडे तीन पासून, इथं तीन कॉमन आहे. ओके, तीन पासून चार क्लॉक वाईज. ओके, इथून क्लॉक वाईज पुन्हा पाच पर्यंत, पाच. ओके, आन्सर चेंज झालाय का, नाही झालाय. तीनच्या अपोजिट काय रे, चार आहे, कन्फर्म आहे. तीनच्या अपोजिट काय आहे, सॉरी सहा आहे. ओके, तीनच्या अपोजिट हिडन नंबर जो दिसला नाही याच्या पूर्ण याच्यामध्ये, तो हिडन नंबर सहा आहे. म्हणजे मी इथं कन्फर्म सांगू शकतो का, एकच्या अपोजिट चार आहे, दोनच्या अपोजिट पाच आहे आणि तीनच्या अपोजिट सहा आहे. माझे इथं प्रत्येक आन्सर निघत आहे, एकच्या अपोजिट चार, दोनच्या अपोजिट पाच, तीनच्या अपोजिट सहा, चारच्या अपोजिट एक, पाचच्या अपोजिट दोन आणि सहाच्या अपोजिट तीन. माझं इथं कन्फर्मली आन्सर निघत आहे. ओके, आता कोणी म्हणेल, असतात डोके असतात, प्रत्येक विद्यार्थ्याचं डोकं वेगळं वेगळं असतं. तर कोणी म्हणेल दोन आणि चार ला कम्पेअर करा, कितीला, दोन आणि चार ला कम्पेअर करा.
आता दोन आणि चार मध्ये जर कंपेयर केलं तर काय कॉमन आहे रे? दोन आणि चार मध्ये जर कंपेयर केलं तर काय कॉमन आहे? वन कॉमन येईल का टू कॉमन येईल? वन कॉमन. इथे पण वन कॉमन येईल. ओके, इथे पण वन कॉमन येईल. चला दोन आणि चार ला तर दोन आणि चार ला कंपेअर करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, टू अँड फोर. ओके चला, टू कॉमन. पहिल्यांदा दोन चं लिहून घेऊया, सेकंड डायग्राम चं लिहून घेऊया. टू थ्री वन, इथे टू सिक्स फोर. आन्सर चेंज झाली आहेत का? बिलकुल नाही. आन्सर चेंज झाली आहेत का? नाही. इथे पण सेम आहे, एकच्या अपोजिट चार, दोनच्या अपोजिट पाच आणि तीनच्या अपोजिट सहा. आन्सर चेंज होत आहेत का? बिलकुल होत नाही. ओके, आता जर म्हणाल, आता जर मी टू आणि थ्री मध्ये काय कॉमन आहे, समजा वन आणि थ्री मध्ये करायचंय मला, वन अँड थ्री मध्ये करायचंय. ओके, वन अँड थ्री मध्ये काय कॉमन आहे हे पाहायचंय मला. पहिल्यांदा थोडस क्लिअर करून घेऊया. वन अँड थ्री मध्ये काय कॉमन आहे मला हे पाहायचंय. ओके, वन अँड थ्री मध्ये पाहताना जेव्हा वन अँड थ्री, ओके कन्सेप्ट क्लिअरन्स आहे, बाकी काही नाही. वन अँड थ्री मध्ये पाहताना मला दोन गोष्टी कॉमन दिसत आहेत, थ्री फोर, थ्री फोर. ओके, थ्री फोर, थ्री फोर. जेव्हा आपण दोन गोष्टी, दोन डायसच्या पोझिशन मध्ये दोन गोष्टी जर कॉमन असते आणि आपण तिथं वन कॉमन ट्रिक युज केली तर आपलं आन्सर चुकतं. जिथे वन कॉमन आहे तिथं वन कॉमन करायचं, जिथं टू कॉमन आहे तिथं टू कॉमनच करायचं, आणि जिथं नो कॉमन आहे तिथं नो कॉमनच करायचं. तुम्ही वन कॉमनच्या ठिकाणी, टू कॉमनच्या ठिकाणी जर वन कॉमन जर हे वापरली, ट्रिक वापरली, कन्सेप्ट वापरला, तर तुमचा आन्सर 100% चुकण्याची शक्यता, चुकतच, शक्यता नाही चुकतच. आता जर समजा इथं टू कॉमन आहे, मी जर वन कॉमन ट्रिक न केलं, समजा इथं मी काय केलं, चार कॉमन धरलं. ओके, प्रत्येक ठिकाणी चार कॉमन धरलं तर आन्सर काय होतील रे माझे? चुकत कसं हे दाखवतं, हे चुकीच आहे. ओके, चुकत कसं? पहिल्यांदा काय होईल? फोर थ्री टू. ओके, फोर फाईव्ह थ्री. ओके, चुकले का नाही आन्सर? आन्सर चुकले का नाही? फोरच्या अपोजिट काय काय येईल ते माहीतच नाहीये. सहा येईल का एक येईल हे कन्फर्मच सांगता येत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी टू कॉमन आहे, ओके, ज्या ठिकाणी टू कॉमन आहे तिथं आपण वन कॉमन नाही लावायचं. ओके, तिथे आपण वन कॉमन नाही लावायचं एवढं कन्फर्म डोक्यात घेऊन घ्या. त्या ठिकाणी वन कॉमन कुठल्याही हलतीत आपण तिथं प्लेस करायचं नाहीये, तिथं कन्फर्म डोक्यात घेऊन घ्या. तिथं टू कॉमन असेल तर टू कॉमनची ट्रिक वापरायची आहे. ओके, टू कॉमन आहे वन अँड थ्री मध्ये. कन्सेप्ट का बरं सांगायचा होता की चुकीचं थोडस जरी मिसअंडरस्टँड झालं तर पूर्ण शिकवल्याचं बट्ट्या गोळ होत. सिम्पलची गोष्ट आहे. ओके, तर काय करायचंय? जिथं टू कॉमन आहे तिथं टू कॉमनच लावायचंय. तर इथं काय कन्फर्मली सांगता येईल? दोनच्या अपोजिट पाच आहे, टूच्या अपोजिट पाच आहे. ओके, हे कन्फर्मली सांगता येईल मला. ओके, कन्सेप्ट सांगायची गरज काय होती? की एक्झाम्पलच्या मागे कन्सेप्टची गरज काय होती? की जेव्हा तिथं टू कॉमन असतं तिथं वन कॉमन लावण्याची कधीही घाई करू नका. टू कॉमन आहे तिथं टूच कॉमन लावा. जर आन्सर तिथं डायरेक्टली चेंज होतील, ओके, जर तुम्ही टू कॉमनच्या ठिकाणी वन कॉमन जर लावलं तर तुमचे आन्सर चेंज होतील, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तेव्हा बघताना थोडस प्रॉपरली बघायचं एक्झाम्पलला. ओके चला, आता याच्यातली थोडीशी इंटरेस्टिंग टाईप घेऊया, खतरनाक टाईपचा क्वेश्चन. ओके, थोडासा ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन. ओके, काय दिलेलं रे? तीन पोझिशन ऑफ डायस दिले, थ्री पोझिशन ऑफ डायस दिलेले. ऑन द साईड थ्री पोझिशन आहेत, फोर पोझिशन नाहीये, इथं थ्री पोझिशन करून घ्या. ओके, थ्री पोझिशन ऑफ डायस आर गिव्हन. ओके, थ्री डिफरंट पोझिशन ऑफ डायस, ऑफ सिंगल डायस आर गिव्हन. एकाच डायसच्या तीन वेगवेगळ्या पोझिशन दिलेल्या आहेत. ओके, एकाच डायसच्या तीन वेगवेगळ्या पोझिशन दिलेल्या आहेत. फाइंड व्हॉट शुड कम इन अ प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. ओके, एका बाजूला एकाच फाशाचे तीन स्थिती दिलेल्या आहेत. ओके, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला फाइंड करायचंय. ओके, एका ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, एका ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, त्या ठिकाणी काय येईल ते आपल्याला फाइंड करायचंय. ओके, ऑप्शन घ्या लिहून. ऑप्शन ए क्यू, ऑप्शन बी आर, ऑप्शन सी एस, ऑप्शन डी टी. ओके, ऑप्शन डी टी, चार ऑप्शन दिलेले आहेत. फाइंड कसं करायचं? काही नाही, सिंपल.
जेवढं शिकवलंय तेवढंच करायचंय. ओके, जेवढं शिकवलंय तेवढंच करायचंय. काय करायचंय रे, जे क्वेश्चन मार्कचा कॉलम आहे त्याला सोडून द्या, डायस आहे पोझिशन आहे त्याला सोडून द्या. जे पूर्ण डायस आहेत आपण त्याला युज करू शकतो, कोणाच्या अपोजिट काय ते काढू शकतो. ज्या गोष्टी शिकल्यात त्याला युज करायचंय, बाकी नवीन काही गोष्टी युज करायची नाही. ओके, सांगा याच्यामध्ये वन कॉमन ट्रिक वापरू शकतो का टू कॉमन ट्रिक वापरू शकतो? वन कॉमन. ओके, एक आणि दोनला जर कम्पेअर केलं तर वन कॉमन ट्रिक वापरू शकतो, एक आणि दोन. ओके, वन कॉमन ट्रिक वापरू शकतो, टू कॉमन नाही. ओके, वन कॉमन ने आपले परफेक्ट आन्सर निघते, आर पी क्यू. ओके, आर एस टी, आर एस टी, हिडन सरफेस यू. ओके, हिडन सरफेस यू. ओके, हिडन सरफेस यू म्हणजे मी याच्यावर कन्फर्मली सांगू शकतो काय, पी च्या अपोजिट यस आहे, क्यू च्या अपोजिट टी आहे आणि आर च्या अपोजिट यू आहे, हे कन्फर्मली सांगू शकतो. ओके, आता मी मागे एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, टू अपोजिट सरफेस नेवर हाईट टुगेदर अँड नेवर सीन टुगेदर, कॅनॉट सीन टुगेदर अँड कॅनॉट हाईट टुगेदर. म्हणजे दोन अपोजिट सरफेस एक सोबत लपू शकत नाही आणि एक सोबत दिसू शकत नाही. का बरं दिसू शकत नाहीत रे, तुम्ही सांगा. आर आणि यू, मी या डायस मध्ये, समजा या डायस मध्ये मी काय केलं, या डायस मध्ये मी एक मिनिट, ऑप्शन ओरिएंटेड कसं जायचं? ओके, क्यू आहे का रे, क्यू बसेल का इथं? जर मी क्यू ठेवलं इथं, क्यू ठेवलं तर टी च्या अपोजिट क्यू आहे, टी च्या अपोजिट क्यू आहे. दोन अपोजिट सरफेस एकाच डायग्राम मध्ये दिसतात का? पॉसिबलच नाहीये. कुठं असेल क्यू ची पोझिशन? त्या टी च्या अपोजिट म्हणजे बॉटम प्लेसला असेल. दोन अपोजिट सरफेस एका स्लाइडला दिसू शकतात का? तीन सरफेस जर आपण समोर ठेवले, एक कुठलाही तुम्ही स्क्वेअरिंग क्युबिकल बॉक्स समोर ठेवा, तुम्हाला त्याचे मॅक्सिमम किती सरफेस दिसू शकतात? तीन, वरचा आणि या दोन साईडचे, हेच तीन सरफेस तुम्ही इथं ठेवले. समजा वरच्या साईडने तुम्ही या फोकसने बघत आहात तर तुम्हाला वरचा सरफेस पूर्ण दिसेल, या साईडचा दिसेल आणि या साईडचा दिसेल. तुम्हाला खालचा सरफेस दिसणार आहे का नाही? जोपर्यंत तुम्ही खालचा सरफेस उचला, वर घ्याल, खालचा सरफेस बघायला, तुम्हाला खालचा सरफेस दिसेल, वरचा सरफेस दिसणार नाही. ऍट अ टाइम तुम्हाला काय करावं लागेल, एक रोल आउट करावं लागेल. ऍट अ टाइम फक्त तुम्हाला मॅक्सिमम एका क्यूबचे तीनच पार्ट दिसू शकतात, चार पार्ट दिसू शकत नाही. तुम्हाला त्याला रोल आउट करावं लागेल, तेव्हा पण तुम्हाला तीनच पार्ट मॅक्सिमम दिसतील. ओके, तर क्यू आणि टी अपोजिट साईड असल्यामुळे अपोजिट साईड तुम्हाला एक सोबत कधीच बघायला भेटणार नाही. ओके, किती छोटा डायस असू द्या, अपोजिट साईड तुम्हाला एक सोबत कधीही बघायला भेटत नाही. ओके, कन्सेप्ट क्लिअर असे करा. अपोजिट डायस, अपोजिट साईड, ओके, अपोजिट पण कधी एक सोबत बघायला भेटत नाही, म्हणजे क्यू ऑप्शन होईल का रे? क्यू ऑप्शन होणार नाही. ओके, मग राहिलं काय? क्यूला काढून टाका. ओके, मग मी जर आर युज केलं, आर युज केलं इथं, आर कशाच्या अपोजिट आहे रे? युच्या अपोजिट आहे. आर अँड यू अपोजिट आहे, आर अँड यू अपोजिट आहे, तर ते होईल का? नाही होणार. आर तरी युज केलं तरी नाही होणार, म्हणजे आर पण ऑप्शन नाहीये. ओके, इथं मी यस युज करू शकतो का? यस युज करू शकतो का? टी आणि क्यूच्या अपोजिट यस आहे का रे? नाहीये. तर मी इथं यस युज करू शकतो, हे ऑप्शन होऊ शकतं. ओके, म्हणजे हे एक ऑप्शन आहे. आता इथं मी इथं टी आहे आणि वापस जर मी ऑप्शन डी चा उपयोग केला आणि जर इथं टीच टाकलं तर एका डायसवर दोन सेम अल्फाबेट असतील का रे? नसतील. म्हणजे टी ऑप्शन तर पॉसिबलच नाही. म्हणजे ऑप्शन काय? गोइंग थ्रू ऑप्शन. जर आपल्याला अपोजिट साईड माहित असतील तर ऑप्शन एलिमेंट करायला सगळ्यात सोपं जातं. त्याला अजून एका पद्धतीनं त्याच्या त्याच्यामध्ये सोडवायचं झालं तर डायरेक्टली आपल्याला कळालेलं आहे पीच्या अपोजिट यस आहे, अपोजिट साईड कॅन नेव्हर बी सीन टुगेदर. ओके, दोन विरुद्ध बाजू एकदा बघू शकत नाही आणि दोन विरुद्ध बाजू एक सोबत लपू पण शकत नाही. हे दोन रूल आहेत आपले, सिंपलची गोष्ट आहे आणि प्रॅक्टिकली तुम्ही घरी पण करून बघू शकता. एक क्यूब घ्या कुठलाही तुमच्याकडं, जर अमेझॉन वरून काही मागवलं असेल, कुठून काही मागवलं असेल, तर क्युबिकल बॉक्स घ्या. बॉक्स तर सगळ्याच्या घरी असतोच. ओके, डब्बा घ्या नसेल तर तुम्ही त्याच्या तीन साईड काय बघू शकता? जास्तीत जास्त मॅक्सिमम तीन साईड बघू शकता, तीन सरफेस बघू शकता. चौथा सरफेस तुम्ही पाहू शकत नाही, घरी पण ट्राय करू शकता तुम्ही. आणि अपोजिट सरफेस तर एक सोबत कधी बघू शकत. ओके, तर
अपोजिट सरफेस बघू शकत नाही तर पी चा अपोजिट एस आहे ओके क्यू चा अपोजिट टी असेल तर टी आंसर येणार नाही ओके क्यू आंसर येणार नाही आर चा अपोजिट यू असेल तर आर आंसर येणार नाही तर मग राहिलं काय एस टी चा अपोजिट एस आहे टी आणि यू चा अपोजिट एस नाही म्हणून आंसर एस आहे टी ला टी तर येणार नाही ओके म्हणून टी आंसर कॅन्सल होऊन जातं गोइंग थ्रू ऑप्शन डायरेक्टली माहिती आहे पुट करा व्हॅल्यू व्हॅल्यू डायरेक्टली काय करा आन्सर पुट करा म्हणजे काय होईल रे सिंपलची गोष्ट आहे आपण इथं काय काढलं होतं आर च्या अपोजिट यू आहे बी च्या अपोजिट एस आहे आणि क्यू च्या अपोजिट टी आहे वन कॉमन ट्रिक न आपण डायरेक्टली फाइंड केलं होतं दोघातून वन कॉमन ट्रिक न मला माहिती आहे आर च्या अपोजिट यू असल्यामुळे इथं आर येऊ शकत नाही क्यू च्या अपोजिट टी असल्यामुळे इथं क्यू पण येऊ शकत नाही मग राहिलं काय पी किंवा एस पण ऑप्शन मध्ये पी नाहीच आहे ऑप्शन मध्ये पी नाहीच आहे मग आन्सर कन्फर्मली काय होईल यस होईल ओके आता कन्फ्युजन कन्फ्युजन क्रिएट करायचं आहे मला ओके तर पुढच्या क्वेश्चन मध्ये थोडीशी प्रॅक्टिस करूया कन्फ्युजन क्रिएट करूया ओके थोडीशी प्रॅक्टिस झाल्याशिवाय कन्फ्युजन क्रिएट करण्यात काही मजा नाही प्रश्न वाचा ऑन द साइड द थ्री डिफरंट पोझिशन ऑफ सिंगल डायस आर गिवन ओके तीन वेगवेगळ्या पोझिशन दिलेल्या आहेत ओके एकाच डायस तीन वेगवेगळ्या पोझिशन दिलेल्या आहेत What should come place? What should come in a place of question mark? Question mark चे ठिकाणी काय आहे? सिंपल सा क्वेश्चन. ओके. ऑप्शन लिहून घ्या. आता ऑप्शन कसे कन्फ्युजिंग असतात बघूया. ऑप्शन ए 1 अदरवाइज 4. ऑप्शन बी 6 अदरवाइज 4. ऑप्शन सी 2 कॉमा 4 3 सॉरी ऑप्शन 3 ऑप्शन डी 2 कॉमा दोन क्वेश्चन मार्क आहे दोन आन्सर येतील सॉरी दोन क्वेश्चन ओके इथे काय दोन क्वेश्चन मार्क आहे आता थोडस कन्फ्युजन आहे थोडस कन्फ्युजन आहे बघा काय झालंय देताना ज्या दोन डायस मध्ये कम्पेअर करायचं आहे त्या दोन डायस मध्ये दोन एलिमेंट कॉमन आहे म्हणतो ना सगळे टाइप कव्हर करतोय सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होते दोन एलिमेंट कॉमन आहे अशा वेळेस जर असा क्वेश्चन आला तर कसं फेस करायचं इथं फक्त आपण कन्फर्मली काय सांगू शकतो रे टू एलिमेंट कॉमन आहे कुठले कुठले टू थ्री ओके दोन एलिमेंट कॉमन आहे कन्फर्मली काय सांगू शकतो की एकच्या अपोजिट चार आहे एकच्या अपोजिट चार आहे टू कॉमन ट्रिक लावली आपण कुठली टू कॉमन ट्रिक ओके एक च्या अपोजिट चार मग दोन अपोजिट तीन दोन किंवा तीनच्या अपोजिट काय असेल राहिलेले अंक कुठले कुठले राहिलेले अंक कुठले कुठले पाच आणि सहा ओके हे एकमेकाच्या अपोजिट असू शकतात यापैकी दोनच्या अपोजिट पाच किंवा सहा असू शकतात किंवा तीनच्या अपोजिट पाच किंवा सहा असू शकतात अशा वेळेस कसं फेस करायचं ओके हा आहे ऑप्शन डिपेंडेंट क्वेश्चन ओके याला तुम्ही ऑप्शन वरून सॉल्व करू शकता सिंपलची गोष्ट सांगा मला एक आणि चार इथे दिसेल काय या पोझिशनला एक आणि चार दिसेल का ओके एक आणि चार अपोजिट साइड आहे दिसतील का अपोजिट सरफेस कॅनॉट बी सीन टुगेदर म्हणलंच आहे विरुद्ध बाजू एक सोबत दिसू शकत नाही म्हणजे ऑप्शन ए कट झाला ऑप्शन ए कट झाला आता सेकंड थिंग सहा आणि चार ओके सहा आणि चार हे येऊ शकतं का हे येऊ शकतं ओके एकमेकाच्या अपोजिट आहेत का रे सहा आणि चार काहीच नाही कन्सर्न नाही सहा आणि चार हे ऑप्शन येऊ शकतं पण पुढच्या पण पॉसिबिलिटी येऊ शकतं बरोबर आहे का नाही हे माहित नाही दुसरी जर पॉसिबिलिटी आली तर त्याच्यात पण आपल्याला सेकंड कन्सर्न काहीतरी लावावं लागेल सेकंड गोष्ट आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल इथं कुठली ट्रिक वापरली आहे टू कॉमन ट्रिक वापरली आहे टू कॉमन मध्ये कुठले कुठले कॉमन आहेत दोन आणि तीन कॉमन आहेत तर तीन आणि दोन कॉमन आहे सिंपलची गोष्ट आहे ओके सहा आणि चार येऊ शकतं का येऊ शकतं पॉसिबिलिटी आहे दोन आणि तीन येऊ शकतं का यस दोन आणि तीन येऊ शकतं का इथं जर मी दोन लिहिलं आणि इथं जर तीन लिहिलं तर दोन आणि तीनची पॉसिबिलिटी आहे का हा प्रश्न आहे बरं विचार करा जर मी दोन आणि तीन जर लिहिलं तर राहिलेल्या हिडन सरफेसवर कुठले कुठले नंबर राहतील रे सहा एक आणि चार सहा एक आणि चार हिडन सरफेसवर कुठले कुठले नंबर दिसतील
सहा एक आणि चार. पुढच्या सरफेसवर पाच दोन तीन आहे, तर मागच्या सरफेसवर काय असतील लपलेल्या साईडवर? सहा एक आणि चार. बरोबर आहे. आता सहा एक आणि चार मागच्या तीन साईडवर एक सोबत दिसू शकतात का? नाही, एक आणि चार एकमेकाच्या अपोजिट आहे. लपलेल्या तीन साईडवर एक आणि चार दिसू शकत नाही. त्यामुळे मी सेकंड स्टेटमेंट दिले होतं, अपोजिट सरफेस कॅनॉट बी हाईड टुगेदर. ओके, दोन विरुद्ध बाजू लपू सुद्धा शकत नाही एक सोबत, कुठली तरी एक बाजू दिसायलाच हवी. कन्सेप्ट मी म्हणलं ना, स्वतःचा डायस तुम्ही करू शकता, नंतर स्वतः डायसचा क्वेश्चन पण तुम्ही डिफाईन करू शकता, काढू शकता, तयार करू शकता याच कन्सेप्टमुळे. याच्यापेक्षा आणखी दोन एक दोन कन्सेप्ट आहे, पुढच्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होते. तुम्ही सांगा अपोजिट साईडला लपू पण शकत नाही. ओके, अपोजिट साईडला आता हिडन साईडला सहा आणि चार सोबत दिसतील, सहा चार एक हे सोबत दिसतील, तर एक आणि चार तर एकमेकाच्या अपोजिट आहे, ते कन्फर्मली सांगू शकतो आपण. लपू शकतात का? नाही लपू शकत. म्हणजे हे पण ऑप्शन इथं कॅन्सल झालं. ओके, हे पण ऑप्शन इथं कॅन्सल झालं. दोन आणि सहा. ओके, आता इथं मी दोन आणि सहा जर ठेवलं तर सिम्पलची गोष्ट सांगा, दोन आणि सहा वापस जरी ठेवलं ओके तरी मग काय होत रे? दोन आणि सहा जरी ठेवलं तरी मग काय होत आहे? एक आणि चार लपतंय. म्हणजे दोन सहा इथं ठेवलं मी, दोन आणि सहा इथं ठेवलं, कुठल्या कुठल्या बाजू दिसतील रे मला इथे? आता इथे राहिलेल्या बाजू कुठल्या? तीन एक आणि चार. वापस तोच कन्सेप्ट होत, वापस तोच कन्सेप्ट होत आहे. तीन एक चार तोच कन्सेप्ट होत आहे. एक आणि चार सोबत लपू सुद्धा शकत नाही, कारण की एक्झॅक्टली ते एकमेकाच्या अपोजिट आहे. दिसू शकत नाही, जसं एक सोबत दिसू शकत नाही तसे ते लपू पण शकत नाही. म्हणजे हे पण आन्सर काय होईल? कॅन्सल होईल. ऑप्शन थ्रू कसं जायचं आणि ऑप्शन थ्रू सोडवावं लागेल या क्वेश्चनला. तुम्ही डायरेक्टली तुम्ही तसं सोडवू शकत नाही. तुम्हाला जर हा कन्सेप्ट जर माहीत नसेल, तुम्ही या क्वेश्चनला हात सुद्धा घालू शकत नाही. कुठलं एक आन्सर घेऊन तुम्हाला निघावं लागेल. परफेक्ट आन्सर काढायचा असेल तुम्हाला याच पद्धतीने जावं लागेल. गो थ्रू ऑप्शनच जावं लागेल. ओके, तुम्हाला प्रत्येक ऑप्शन चेक करावं लागेल आणि हे दोन कन्सेप्ट वापरावे लागतील. कुठले? कॅनॉट बी सीन टुगेदर, कॅनॉट बी हाईड टुगेदर. दोन लपू शकत नाहीत सोबत, दोन ऑपोजिट सरफेस दोन सोबत लपू शकत नाही आणि दोन सोबत दिसू पण शकत नाही. हे दोन कन्सेप्ट वापरून तुम्हाला या टाईपचं एक्झाम्पल सोडवावं लागेल. ओके, चला पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. थोडस इंटरेस्टिंग आहे. आता इथे चार क्वेश्चन मार्क आहेत. ओके, on the side four different position of single dies are given, find what should come in a place of question mark. ye bajula char vegvegya bhinna sthiti dilele ase ekas dies cha. okay, question mark cha tikani kay yel he tumhala shodhayche aahe. kiti question mark aahe tar question madhe char question mark. okay, difficulty level vaadtiye. sagya type cha example cover karto, tension naka. okay, sagya type cha exam cover hota aahe. तर आता याच्यामध्ये करायचं काय? पहिल्यांदा ऑप्शन बघून घेऊया. ऑप्शन काय काय? ऑप्शन ए, ए एफ पहिल्या डायग्रामच्या अँड बी सी, सेकंड ऑप्शन बी, बी सी अँड डी ई, ऑप्शन थर्ड C, AB and BD, option D, F, C and FD. okay, चल जे डायस पूर्ण आहेत त्याच्यातून काही इन्फॉर्मेशन भेटती का? पहिल्यांदा ते पाहू. हे दोन डायस पूर्ण आहेत, अपूर्ण डायस मधून इन्फॉर्मेशन घ्यायची नाही सहसा. ओके, त्याचा त्याचा काही उपयोग नसतो. ओके, दोन डायस पूर्ण आहेत त्याच्यातून काही इन्फॉर्मेशन भेटते का? ते बघू. इथं कुठला कन्सेप्ट लागेल रे? काय काय कॉमन आहे इथं? ई आणि सी कॉमन दिसत आहे. ओके, ई आणि सी कॉमन दिसत आहे. ओके, ई आणि सी कॉमन दिसत आहे. म्हणजे इथं काय? टू कॉमन कन्सेप्ट आहे. कुठला कॉमन कन्सेप्ट आहे? टू कॉमन कन्सेप्ट आहे. ओके, टू कॉमन कन्सेप्ट आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी कॉमन आहेत? ई आणि सी कॉमन आहे. तर अपोजिट कशाचं काय येईल? कन्फर्मली काय सांगता येईल? ए च्या अपोजिट एफ आहे हे कन्फर्म सांगता येईल. ए च्या अपोजिट एफ आहे हे कन्फर्म सांगता येईल. जेवढे ऑप्शन जास्त ना तेवढं सोपं गणित होऊन जातं. आणि कन्फर्मली काय सांगता येणार नाही? सी आणि ई, सी आणि ई
एका सरफेसवर असतील जेव्हा तेव्हा त्याच्या अपोजिट राहिलेले अक्षर बी आणि डी यापैकी काही असू शकतं, म्हणजे सी च्या अपोजिट बी असू शकतं किंवा डी असू शकतं, ई च्या अपोजिट बी असू शकतं किंवा डी असू शकतं, हे कन्फर्मली नाही सांगू शकत. आता याचा जेव्हा कन्फर्मच नाही गोष्टी तेव्हा आन्सर कसे द्यायचे, तेव्हा आपल्याला गो थ्रू ऑप्शन जावं लागेल. आता मला सांगा ए आणि एफ, इथं जर मी लिहिलं पहिल्या ऑप्शनच ए आणि एफ लिहिलं, ऑप्शन करेक्ट येईल काय नाही, कारण की ए आणि एफ जर इथं दोन क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर ठेवले ते एकमेकाच्या अपोजिट येते, हे एकमेकाच्या कसे अपोजिट आहेत, शक्यच नाही. ए आणि एफ जर ठेवलं तर ती डायग्राम पूर्ण होणं शक्यच नाही. मग एकच जर पहिलं पूर्ण होत नाही तर ते पूर्ण ऑप्शनच कॅन्सल होऊन जातात. त्यानंतर सेकंड ऑप्शन बी आणि सी, ओके बी आणि सी, इथं जर मी बी आणि सी लिहिलं पहिल्या ऑप्शन मध्ये, हे ऑप्शन चेक केलं मी इथं बी आणि सी लिहिलं, ओके तर काय हाईड होईल रे, ए आणि एफ राहणारी साईड कुठली राहील, डी सॉरी ई एफ राहील, ई राहील, ए एफ ई, हे तीन गोष्टी मागे राहते. पण ए एफ हे एकमेकाच्या अपोजिट आहेत लपू पण शकत नाही, ए एफ हे एकमेकाच्या अपोजिट आहेत कन्फर्म लपू पण शकत नाही, म्हणून हे पण आन्सर चुकीचं आहे. ओके बी आणि सी कावर पॉसिबल नाही, तर हिडन सरफेसला लपलेल्या सरफेस मध्ये ए एफ आणि ई दिसेल, ए एफ आणि ई असेल, आणि ए आणि एफ तर एकमेकाचे अपोजिट आहेत ते एक सोबत लपू पण शकत नाही, हे तर आपल्याला माहिती आहे. ओके सेकंड थर्ड ऑप्शन जर मी इथं ए बी लिहिलं, ओके इथं मी ए बी लिहिलं, ओके इथं मी ए बी लिहिलं, सिंपल जी गोष्ट आहे ए बी लिहिलं तर काही फरक पडणार आहे का रे, ए बी न काही फरक पडणार आहे का, नाही पडणार आहे. ओके कावर पडणार नाही, होऊ शकतं का ए बी, होऊ शकतं, ओके काही फरक प्रॉब्लेम नाहीये, ए बी च्या अपोजिट नाहीये, बी च्या अपोजिट नाहीये, डी बी च्या अपोजिट नाहीये, ओके कन्फर्मली सांगू शकतो का, हो सांगू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये. ओके कन्फर्मली सांगू शकतो का, नाही सांगू शकत कन्फर्मली, पण ऑप्शन मध्ये हे ऑप्शन होऊ शकतं का, हो होऊ शकतं, डी बी ए हे ऑप्शन होऊ शकतं का, तर होऊ शकतं, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके ऑप्शन होऊ शकतं कन्फर्मेशन नाहीये म्हणजे याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ओके थर्ड याचा मधून बीडीचा, आता पुढच्या ऑप्शनला जाऊ डायरेक्टली. ओके याच्यामध्ये बीडी जर ठेवलं मी तर इथं जर बी आणि इथं जर डी ठेवलं तर सेमच ऑप्शन होत आहे, ए डी बी ए डी बी ए, ओके सेमच ऑप्शन होत आहे, तर इथं पण काही कन्फर्म होण्याचं कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत का, तर नाही आहेत. ओके आता खालच्या ऑप्शन मध्ये पाहूया एफ सी, इथे जर मी एफ आणि सी जर ठेवलं, ओके एफ आणि सी जर ठेवलं तर काय होईल रे, एफ आणि सी जर ठेवलं तर काय होईल, काही प्रॉब्लेम होणार आहे का, नाही होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा मी इथं सेकंड ऑप्शन चेक करतो, ओके सेकंड ऑप्शन चेक करतो तेव्हा काय होईल, इथे काही प्रॉब्लेम नाहीये, ओके इथं काही प्रॉब्लेम नाहीये, पण सेकंड ऑप्शन जेव्हा मी इथं चेक करतो इथं मी एफ ठेवलं, कारण ए आणि एफ तर एकमेकाच्या अपोजिट आहेत, ए आणि एफ एकमेकाच्या अपोजिट आहे, म्हणजे हे पॉसिबल होऊ शकत नाही, म्हणजे एकच आपल्याकडे ऑप्शन आहे जे पॉसिबल होऊ शकतं ते म्हणजे सी. या पद्धतीने याला सोडवायचं, गो थ्रू ऑप्शन नी जायचं आहे, ओके गो थ्रू ऑप्शन नी जायचं, प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करायची, म्हणजे काय जिथे तुम्हाला ए आणि एफ इथं सगळ्यात मोठी हिट हीच आहे, हे दोघं एकमेक एक सोबत लपू शकत नाहीत, हाईट सुद्धा होऊ शकत नाही, ओके आणि एक सोबत दिसू सुद्धा शकत नाही, सीन सुद्धा होऊ शकत नाही, एवढ्या दोन कन्सेप्टवर हा क्वेश्चन सोडवला जाऊ शकतो, या दोन कन्सेप्टवर हा कन्सेप्ट हा क्वेश्चन सोडवला जाऊ शकतो. या टाईपचे क्वेश्चन आजकालच्या काळात खूप मोठ्या एक्झाम सगळ्या एक्झाम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटत आहे. ओके चला कन्सेप्ट क्लिअर आहे, आता थोडासा वेगळा कन्सेप्ट थोडासा खतरनाक टाईप मधला क्वेश्चन पाहूया. ओके थोडासा वेगळा आणि खतरनाक टाईप मधला, ओके कन्सेप्ट क्लिअरन्स साठी बरोबर आहे, डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे आय नो इट, पहिलं लेक्चर केलं असेल तर या डिफिकल्टी काही वाटणार नाहीये. तीन डायस दिल्यात, एका डायसच्या तीन हे दिल्या पोझिशन दिल्या, काय दिलंय आणि विचारलंय अपोजिट ऑफ सॉरी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आहे, सिंपलचा क्वेश्चन. ऑप्शन पण सिंपल आहे, ऑप्शन ए एक,
ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी 5. ऑप्शन डी 5, ऑप्शन पण सिंपल. बघा रुटीन क्वेश्चन सारखं चेक करूया पहिल्यांदा, जे कंप्लीट डायस आहेत त्याच्यातून काही इन्फॉर्मेशन भेटते का, गॅदर होते का ते बघूया. काय दिसतंय, दोन कंप्लीट डायस आहेत, 3 कॉमन दिसतंय, बाकी काहीही कॉमन दिसत नाही. 3 कॉमन दिसतंय, बाकी काहीही कॉमन दिसत नाही. आता 3 कॉमन आहे, पहिल्याला दुसऱ्याला कम्पेअर करा वन कॉमन ट्रिक न, वन कॉमन ट्रिक वापरा. ओके, वन कॉमन ट्रिक वापरल्यानंतर काय होईल, क्लॉकवाईज जावं लागेल. पहिल्या डायग्राम मध्ये 3 5 1, ओके, दुसऱ्या डायग्राम मध्ये 3 6 आणि 2, म्हणजे कन्फर्मली काय सांगू शकतो रे मी, अनसीन 4. एकच्या अपोजिट 2 आहे, 3च्या अपोजिट 4 आहे आणि 5च्या अपोजिट 6 आहे. ओके, एवढं मी कन्फर्म सांगू शकतो आता याच्यावर, पण आन्सर मी कन्फर्म देऊ शकतोय का. ओके, 2 आणि 6, 2च्या अपोजिट काय, 1 आहे, म्हणजे ऑप्शन ए तर कॅन्सल होऊन जात. ओके, 6च्या अपोजिट 5 आहे, म्हणजे ऑप्शन डी तर कॅन्सल होऊन जात. आता ऑप्शन बी का सी, ऑप्शन बी का सी. ओके, कन्फर्म ऑप्शन बी का सी सांगू शकतो का रे, नाही सांगू शकत. यासाठी एक कन्सेप्ट लक्षात घ्यावा. ओके, यासाठी एक कन्सेप्ट लक्षात असावा लागतो. तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल, जेव्हाही आपण 2 कॉमन ट्रिक लावतो, जेव्हाही आपण 2 कॉमन ट्रिक लावतो तेव्हा होतं काय, 2 कॉमन ट्रिकला कन्सेप्ट काय होतो, 2 कॉमन ट्रिक लावतो तेव्हा जर ऑब्झर्व केलं, जे पण जे कॉमन एलिमेंट आहेत, ओके, जे कॉमन एलिमेंट आहेत यांची पोझिशन क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज, 6 पासून 2 क्लॉक वाईज येते आणि इथं 6 पासून 2 अँटी क्लॉक वाईज, 6 पासून 2 अँटी क्लॉक वाईज. 6 आणि 2 दोन्हीकडे, 2 आणि याच्यामध्ये दोन्हीकडे काय कॉमन आहे. ओके, 6 आणि 2 दोन्हीकडे काय कॉमन आहे. ओके, दोन्हीकडे काय, 6 आणि 2 कॉमन आहेत, पण त्यांची पोझिशन जर चेक केली क्लॉक वाईज, ओके, आणि अँटी क्लॉक वाईज अशी दिलेली आहे, तेव्हाच 2 सरफेस चे अपोजिट होतील. जर या दोन्ही पण पोझिशन क्लॉक वाईज क्लॉक वाईज असले असता तर हे 2 डायस सेम असले असते. जर इथं तुम्ही 3 आन्सर दिला असेल तर आन्सर चुकीचं आहे, 2 डायस तर सेमच दिसत आहेत ना. ओके, पण पोझिशन क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज, मागच्या कुठल्याही एक्झाम्पल मध्ये 2 डायस 2 कॉमन च्या याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, इथं पण 2 कॉमन मध्ये 2 पासून 3 क्लॉक वाईज आहे, 2 पासून 3 अँटी क्लॉक वाईज आहे. ओके, तेव्हा 1 आणि 4 एकमेकाच्या अपोजिट आहे, तेव्हा 1 आणि 4 एकमेकाच्या अपोजिट आहे. यासोबतच इथं जर बघितलं आपण, इथं 2 कॉमन ला काही होईल का रे, एस टी क्यू आर क्यू आर क्यू आर क्यू आर टी यू, नाही इथं 2 कॉमन नाहीच आहे. ओके, इथं टी 2 कॉमन भेटून जाईल. इथं पण भाऊ तुम्ही जर पाहिलं, इथं जर तुम्ही जर पाहिलं, इथं 2 आणि 3 2 कॉमन आहेत, इथं 3 पासून 2 क्लॉक वाईज आहे, इथं 3 पासून 2 अँटी क्लॉक वाईज आहे, तेव्हा 1 आणि 4 एकमेकाच्या अपोजिट आहे, तेव्हा इथं 1 आणि 2 1 आणि 4 एकमेकाच्या अपोजिट आहे. तर याच याला इथं आपण याला जर कन्वर्ट केलं, पहिल्याला चौथ्याला जर कम्पेअर केलं, 2 पासून 4 क्लॉक वाईज आहे, 2 पासून 4 अँटी क्लॉक वाईज आहे, तेव्हा काय, 6 आणि 3 एकमेकाच्या अपोजिट आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर करा. आन्सर काढताना ह्या कन्सेप्ट जर क्लिअर असला तरच तुमचा आन्सर परफेक्टली मॅच होईल, अदरवाईज नाही. 2 कॉमन जर दिले असतील, आता दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये आपल्याला याचा आन्सर काढण्यासाठी, 3 आणि 4 मधलं कन्फ्युजन कम्प्लीट करण्यासाठी, परफेक्ट आन्सर काढण्यासाठी या 2 याला कम्पेअर करावं लागेल. ओके, हे जर 2 कॉमन कन्सेप्ट मध्ये असतील तर याच्या पोझिशन कशा पाहिजे, क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज, 6 पासून 2 क्लॉक वाईज आहे, 6 पासून 2 अँटी क्लॉक वाईज आहे, तेव्हाच 3च्या अपोजिट काय येईल रे, 4 येईल. ओके, 3च्या अपोजिट 4 येईल. ओके, इथं 3च्या अपोजिट 4 आहे. आता या दोघांना कम्पेअर करा, या दोघांना कम्पेअर करा, आन्सर चेंज होत आहे का, नाही होणार. आन्सर चेंज होत आहे का, नाही होणार. ओके,
आता जर मी असेल तर तीनला तीन ठेवलं असतं तर हे सेम डायस झाले असते. ओके, पण हे सेम डायस झाले नसते, हे डायस चुकला असता. डायस बनवताना ही एक कन्सेप्ट वापरावं लागते, हा डायस चुकला असता. जेव्हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पोझिशनला असतात दोन नंबर, तेव्हाच राहिलेले सर्फेस एकमेकाच्या अपोजिट असतात. तेव्हाच राहिलेले सर्फेस एकमेकाच्या अपोजिट असतात. आता इथं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आहेत म्हणजे हे दोन सर्फेस काय आहेत रे, हे दोन सर्फेस एकमेकाच्या अपोजिट आहेत. मग तीनच्या अपोजिट काय, चार. माझं परफेक्ट आन्सर काय होईल, चार होईल, तीन नाही होणार. माझं परफेक्ट आन्सर काय होईल, चार होईल, तीन नाही होणार. ओके, एवढा बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, अपोजिट जर असतील टू कॉमन मध्ये, दोन सर्फेस अपोजिट जर असतील तर काय असेल, त्यांची पोझिशन कशी असेल कॉमन नंबरची, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मागचं कुठलंही एक्झाम्पल काढून बघा, त्याच पद्धतीने असेल. ओके, जर डायस सेम असतील पद्धतीने, दोन्ही क्लॉकवाईज असतील किंवा दोन्ही अँटी क्लॉकवाईज असतील, कॉमन नंबर जे आहेत ते दोन्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असतील, तेव्हाच ते डायस दोन सेम असतील, अदरवाईज नाही. ओके, इथे ते डायस क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज नंबर असल्यामुळे हे दोन सर्फेस जे आहेत ते काय, एकमेकाच्या अपोजिट आहेत. मग तीनच्या अपोजिट काय, तर चार. बेसिक आन्सर, परफेक्ट आन्सर काय होईल, तर चार होईल. एवढा बेसिक कन्सेप्ट होता. याच्यापेक्षा थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट, या कन्सेप्ट पेक्षा थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट नेक्स्ट एक्झाम्पल. दिसायला फार सोपं एक्झाम्पल आहे. ओके, दिसायला फार सोपं एक्झाम्पल आहे, पण आहे तेवढंच म्हणजे विचार करण्यासारखं. काय केलं, तीन साईड दिल्यात, एकाच सिंगल डायस तीन पोझिशन दिल्यात. ओके, त्याच्यामध्ये काही अल्फाबेट आहेत ए बी सी डी ई एफ पर्यंत. ओके, अल्फाबेट आहे, त्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय ते सापडायचं. ऑप्शन ए, ऑप्शन बी, बी, ऑप्शन सी, सी, ऑप्शन डी, डी, ए बी सी डीच ऑप्शन आहे. ओके, आता फाइंड करा, पहिल्यांदा फाइंड करा की कॉमन जे कम्प्लीट डायस आहेत त्याच्यातून काय दिसतंय का. ओके, सी कॉमन आहे इथे, इथं सी कॉमन आहे, वन कॉमन ट्रेक निघाली. व्हेरी गुड, चांगलं झालं, वन कॉमनने आपल्याला फाइंड क्लिअर करता येईल. ओके, वन कॉमनने आपल्याला सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील. सी कॉमन आहे, वन कॉमन ट्रिक वापरतोय पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये. ओके, सी कॉमन आहे क्लॉकवाईज जा, सी ए बी. ओके, दुसऱ्यामध्ये क्लॉकवाईज गेलं, सी डी ई. ओके, क्लॉकवाईज 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 क्लॉकवाईज. ओके, म्हणजे अपोजिट ऑफ सी काय राहिलेलं अक्षर सांगा, एफ. ओके, अपोजिट ऑफ सी एफ आहे, एवढं कन्फर्म आहे. म्हणजे ए च्या अपोजिट डी आहे, बी च्या अपोजिट ई आहे, आणि सी च्या अपोजिट एफ आहे, एवढं मी कन्फर्मली सांगू शकतो. ए च्या अपोजिट डी, बी च्या अपोजिट ई, आणि सी च्या अपोजिट एफ, एवढं मी कन्फर्मली सांगू शकतो. आता ऑप्शन वरून इलिमिनेट करायचं, ई आणि एफ आहे म्हणजे, ई आणि एफ आहे म्हणजे बी आणि सी ऑप्शन मधून कटले, बी आणि सी ऑप्शन मधून कटले. कारण की ई च्या अपोजिट, ई च्या अपोजिट काय, बी आहे, म्हणजे बी अपोजिटला इथं बी पोझिशनला येऊ शकणार नाही. एफ च्या अपोजिट सी आहे, म्हणजे सी पण इथं येऊ शकणार नाही. अपोजिट साइड कॅनॉट बी सीन टुगेदर. आता आपल्याकडे दोन ऑप्शन राहिले, ए आणि डी, दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहेत. आता इथं कम्पेअर करायला, या डायस सोबत कम्पेअर करायला, ओके, टू कॉमन साठी गोष्टच नाही. टू कॉमनला आपल्याकडे इथं एकही गोष्ट नाही. टू कॉमन साठी आहे का रे कुठल्या, ई आणि एफ कुठं कॉमन दिसतंय का. ओके, पहिला याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं, आपण टू कॉमन केलं आणि एकमेकाच्या अपोजिट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या ट्रिक वापरून काय केलं, आपण पहिलं चेक केलं आणि सांगितलं आमचं कन्फर्म आहे. पण इथे कन्फर्म नाही सांगता येत आहे, कारण की कुठल्याही याच्यासोबत कम्पेअर करताना टू कॉमन पैकी वापरता येत नाही. इथं पण एफ नाही, इथं ई आणि एफ नाही. अशा वेळेस करायचं काय, प्रत्येक ऑप्शनला चेक करायचं राहिलेलं आहे. आता जर मी इथं ए ठेवला, समजा मी इथं ए प्लेस केला. ओके, इथं मी ए प्लेस केला तर मला दोन आणि तीनला पुन्हा कम्पेअर करावं लागेल. दोन आणि तीन मध्ये काय कॉमन आहे, ई कॉमन. दोन आणि तीन मध्ये काय कॉमन आहे, ई कॉमन आहे. माझे आन्सर चेक होतात का नाही हे पाहायचं, ई कॉमन आहे. इथून क्लॉकवाईज गेलं, दोन आणि तीनला कम्पेअर करतोय, ई सी आणि डी.
ई सी आणि डी आलं. दुसऱ्याला काय ई ए आणि एफ. ओके ई ए आणि एफ. ओके आता इथं माझे आन्सर बरोबर येत आहेत का? राहिलेलं कुठलं? बी. राहिलेलं कुठलं? बी. म्हणजे ई च्या अपोजिट बी येत आहे. ओके सी च्या अपोजिट ए च्या अपोजिट सी येत आहे आणि एफ च्या अपोजिट डी येत आहे. ओके हे आन्सर आणि माझे आधीचे निघालेले आन्सर परफेक्ट आन्सर चेक केल्यानंतर हे आन्सर आणि हे आन्सर बरोबर आहेत का? ए च्या अपोजिट डी आहे, इथे ए च्या अपोजिट सी आलाय, म्हणजे इतर ए टाकून जमणार नाही, ए टाकून जमणार नाही. आता डी टाकून बघूया. ओके आता काय करूया? डी टाकून बघूया. ओके डी ला प्लेस करा, इथे इथे डी ला प्लेस करा. इथे जर मी डी ला प्लेस केलं, आता इथे काय कॉमन आहे रे? एबीसी. इथं टू कॉमन येत आहे, डी आणि ई. डी आणि ई. ओके डी आणि ई, डी आणि ई कॉमन येत आहे. ओके चला, एक क्लॉक वाईज आहे, एक अँटी क्लॉक वाईज आहे. ओके एक क्लॉक वाईज आहे, एक अँटी क्लॉक वाईज आहे. सी च्या अपोजिट काय येत आहे? एफ येत आहे. सी च्या अपोजिट एफ आहे का रे? एफ आहे. ओके कन्फर्मली सांगू शकतो सी च्या अपोजिट एफ आहे. ओके म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट वन. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. ए नाहीये. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. ए ऑप्शन येणार नाही. या पद्धतीनं दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करावा लागेल. ओके पहिला डायस करताना इथं डी मध्ये पहिला डायसला पहिल्यांदा आपल्याला ए कन्फर्म करावा लागेल, ए ने आपले ऑप्शन बरोबर येत आहेत का आणि त्यानंतर डी न येत आहेत का, हे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे कव्हर कराव्या लागतील. दोन्ही गोष्टी चेक कराव्या लागतील. चेक कराव्या लागतील. ऑप्शन चेक करताना या गोष्टी चेक कराव्या लागतात. मल्टिपल लॉजिक असतात, फुकट काही भेटणार नाहीये. टॉपिक जरी सिम्पल असला तरी याच्यामधले जे लॉजिक्स आहेत ते फार म्हणजे क्रिटिकल लेवल यांनी केलेली आहे. ओके आधी या टाईपचं नव्हतं. एक पाच सात वर्षाआधी जर तुम्ही एक्झाम देत असाल ओके तर तुम्हाला डायरेक्टली विचार होते टू कॉमन करायचं, वन कॉमन करायचं, डायरेक्टली काढायचं आन्सर. पण आता ऑप्शन डिपेंडंट जेव्हापासून क्वेश्चन येत आहे तेव्हा तुम्हाला तयार व्हावं लागेल. ओके कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर या टाईपचे क्वेश्चन फेस करावे लागतील आणि या टाईपचे क्वेश्चन फेस करायला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे लागते. याच्याशिवाय पर्याय नाहीये. ओके कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पर्याय नाही. ज्या पण एक्झामला या टाईपचे टॉपिक मोठ्या पोर्शनला असतात, म्हणजे वर्बल रिझनिंग मोठ्या पोर्शनला आहे, ओके त्यावेळेस तुम्हाला पूर्णला पूर्ण लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे. ओके कुठल्याही एक्झामला जा, कुठल्याही एक्झामला जा, डिफिकल्टी लेवल वाढलीये, डिफेन्स द्या, एस एस सी द्या, बँकिंग द्या, रेल्वेज द्या, एम पी एस सी द्या, कंबाईन द्या, कुठल्याही स्टेट पी यू सी द्या, ओके किंवा मग यूपीएससी द्या, तुम्हाला लेवल थोडीशी अप झालेली दिसेल. ओके प्रत्येकाची लेवल थोडीशी अप झालेली दिसेल, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं स्वतःला तयार करणं गरजेचं असतं. ओके पूर्ण कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर पूर्ण ऑप्शन थ्रू कसं जायचं, काय करायचं, शेवटी मिनिंग काय आहे सगळ्याचा, अर्थ काय करायचं, सगळं कशासाठी करायचंय, त्या दोन मार्कासाठी करायचंय. ओके पूर्ण टॉपिक दोन मार्काला आहे. कुठल्या एक्झामला दोन किंवा चार मार्काला टॉपिक विचारला जातो. ओके ते दोन किंवा चार मार्क आपल्याला 2000 जण किंवा 20,000 जणाला पुढे घेऊन जातात, 20,000 रँकनी पुढे घेऊन जातात. ओके बाकीच्यापेक्षा दोन हे जर जास्त असतील, मार्क जास्त असते तर या टॉपिकमुळे जर ते मार्क भेटत असते तर का नको. ओके चला याच टाईपचा थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन. आतापर्यंत आपण सेम डायस बघितले. ओके आता हा खूप वेळेस विचारला जाणारा, नेटवर वगैरे खूप वेळेस पॉप्युलर असा क्वेश्चन आहे, म्हणजे युपीएससीला बाकीच्या एक्झामला खूप वेळेस विचारला जातो. इथे काय केलेलं आहे, क्वेश्चन वाचून घेऊया पहिल्यांदा. क्वेश्चन सोपा आहे पण फक्त मोठा केलेला आहे. याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, तिन्ही आपण कव्हर केलेले आहेत. ओके काय केलेलं आहे, सहा डिफरंट डायस आहेत, एकच डायस नाहीये, सहा डिफरंट डायस आहेत. ओके आणि सगळ्याच्या अप्पर सरफेसचे जे नंबर आहेत ते वरून टाकलेले आहेत, ते ब्लँक केलेले आहेत. ओके सहा डिफरंट डायस आहेत, म्हणजे हे एक डायस नाहीये बरं का, हे सहा डिफरंट डायस आहेत. ओके त्याचे सगळ्याच्या अप्पर सरफेसचे नंबर ब्लँक केलेले आहेत. ओके आणि काय सांगितलेलं आहे, नोट काय दिलेली, द सम ऑफ डायस सम ऑफ अपोजिट सरफेस इज 7. म्हणजे काय आहे बेसिकली, हे सगळे डायस काय आहेत अपोजिट सरफेस सम जर 7 असेल ते सगळेचे सगळे कसे डायस आहेत, तर स्टँडर्ड डायस आहेत. ओके हे कुठल्या पद्धतीचे डायस आहेत, तर स्टँडर्ड डायस आहेत. सिंपलची गोष्ट आहे, स्टँडर्ड
डायस असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती असते, एकच्या अपोजिट सहा आहे कन्फर्मली सांगू शकतो आपण, दोनच्या अपोजिट पाच आहे आणि तीनच्या अपोजिट चार आहे हे कन्फर्मली सांगू शकतो. ओके, याच्याशिवाय स्टँडर्ड डायस बनतच नाही. एकच्या अपोजिट सहाच असणार आहे, दोनच्या अपोजिट पाचच असणार आहे आणि तीनच्या अपोजिट चारच असणार आहे, हे असल्याशिवाय कन्फर्म डायस होत नाही. कारण की सगळ्यांची बेरीज काय होते रे, सात होते. ओके, सगळ्यांची बेरीज जर केली तुम्ही तर काय होते, तर सात होते. ओके, कुठल्याही बेरीज करा त्याचे सात होते. ऍज पर द कंडिशन स्टँडर्ड डायस आहे. क्वेश्चन काय, इफ इवन नंबर डायस हॅव अ इवन नंबर ऑन देअर टॉप सरफेस, ओके टॉप फेसेस, देन व्हॉट वुड बी द टोटल ऑफ द टॉप फेसेस ऑफ देअर डायस. म्हणजे काय करायचंय, जर समक्रमांकित फाशाच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर देखील समक्रमांक असतील तर त्या फाशाच्या वरच्या पृष्ठभागाची एकूण बेरीज काय. इव्हन नंबर कुठले कुठले इव्हन नंबर आहेत रे, दोन चार आणि सहा. आता याच्या वरच्या नंबरला कुठला नंबर आहे हे आपल्याला फाइंड करायचं. ओके, आता सांगणार आहे चार इथं आहे त्याच्या अपोजिटला काय असेल, तीन असेल. पाच इथं आहे त्याच्या अपोजिटला काय असेल, दोन असेल. बरोबर आहे, आता चार गेलं पाच गेलं, राहिला इव्हन नंबर कुठला, सहा. ओके, चारच्या अपोजिटला तीन आहे, पाचच्या अपोजिटला दोन आहे, इव्हन नंबर कुठला राहिला, एकच राहिला सहा. ओके, मग इथं सहा लिहून घेऊया, एकच सहा राहिला. आता इथं सहा आहे, आता इथं चार आहे, इथं दोन आहे. आता सगळ्या सहा नंबर मध्ये इथं हा पण एक इव्हन नंबर आहे, हा पण एक इव्हन नंबर आहे, राहिलेला इव्हन नंबर कुठला, तर सहा. ओके, आता या चौथ्या पाच सहाव्या ह्याच्यात इव्हन नंबरचे डायस घ्यायचे. ओके, इथं पाच आहे, चारच्या अपोजिट काय येईल रे, तीन येईल, पाचच्या अपोजिट दोन येईल, तर इव्हन नंबर कुठला राहिला, इव्हन नंबर कुठला राहिला, तर इव्हन नंबर राहिला इथं पण सहा. या सहा मध्ये इव्हन नंबर कुठला राहिला, तर सहा राहिला. सहाच्या अपोजिट एक आहे, तो ऑड नंबर आहे. ओके, इथं सहा राहिला. मग या तिघांची बेरीज किती येईल, सिक्स प्लस सिक्स प्लस सिक्स इज इक्वल टू एट. एवढा सोपा क्वेश्चन होता, युपीएससी ला दोन वेळेस विचारला गेला, खूप लोकांना कन्सेप्टच कळाला नाही त्याच्यामुळे राहून गेला. ओके, बाकीच्या एक्झामला पण खूप वेळेस आलेला होता, एकदा बघून घेतलं तुम्हाला पण कळेल. ओके, एवढा सोपा क्वेश्चन होता. इव्हन सरफेस ला इव्हन नंबर जर वर असतील, आता जर स्टँडर्ड डायस कन्सेप्ट माहिती, किती नंबर आहेत रे, सगळे नंबर एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा नंबरचे डायस आहेत. ओके, आपल्याला काय माहितीये, एकच्या अपोजिट काय सहा आहे, दोनच्या अपोजिट पाच आहे आणि तीनच्या अपोजिट चार आहे. आता सांगा, दोन नंबर जर दोन नंबरचे डायस आहे, इव्हन नंबरचे डायस कुठला आहे, दोन चार आणि सहा, इव्हन नंबरचे डायस आहे. सहा नंबरचे डायस, सहा वेगवेगळे डायस आहेत, त्यात इव्हन नंबरचे डायस कुठले कुठले, दोन चार आणि सहा. सिंपलची गोष्ट. ओके, आता इथे पाच आहे, पाचच्या अपोजिटला काय, दोन, म्हणजे एक इव्हन नंबर तर गेला. इथं चार स्वतः एक इव्हन नंबर आहे. ओके, चार स्वतः एक इव्हन नंबर आहे. इथं दोन कावर लिहू शकत नाही, पाच आणि दोन एकमेकाच्या अपोजिट आहेत. ओके, पाच आणि दोन एकमेकाच्या अपोजिट आहेत ना, तर मग कसं लिहू शकतो, सोबतलाच लिहू शकत ना. आणि दिलेलं पण आहे, अपोजिट सर्फेसची सम सात आहे. इथं पाच आहे तर अपोजिट सर्फेसला किती असायला पाहिजे, दोन असायला पाहिजे. सिंपलची गोष्ट आहे. मग कुठला इव्हन नंबर राहिला रे, सहा. ओके, आता इथं दोन आहे, म्हणजे अपोजिट सर्फेसला काय, पाच आहे. दोन आणि चार आहे, आता या सहा अंकामध्ये किती इव्हन नंबर आहे, दोन चार आणि सहा, त्यापैकी दोन तर इथं प्रेझेंट आहे, तिसरा कुठला नंबर असेल, सहा. सिंपलची गोष्ट आहे. ओके, तिसरा कुठला राहिलेला, सहा नंबर वर असेल. आता इथे पाच आहे, पाचच्या अपोजिट काय येईल रे, दोन येईल. ओके, चार आहे, चारच्या अपोजिट तीन येईल. राहिला कुठला इव्हन नंबर, पाचच्या अपोजिट दोन असल्यामुळे इथं दोन लिहू शकत नाही आपण, चार स्वतः आहे, मग राहिलेला सहा इथं लिहावा लागेल. ओके, मग या तिघांची बेरीज किती, तर अठरा. आन्सर इज 18. आपल्याला तेच विचारलंय, किती तिघांची बेरीज किती. ओके, याच टाइपचा क्वेश्चन आहे, पण थोड्याशा डिफरंट मॅनर मध्ये विचारलेले. आता इथं ऑड सरफेस विचारलेलं आहे. ओके, आता इथं ऑड सरफेसला जर इव्हन नंबर असतील, ऑड सरफेसला जर इव्हन नंबर असतील तर काय करायचं, किती बेरीज येईल, त्यांच्यातल्या पृष्ठभागाची एकूण बेरीज किती असेल, हे विचारलेलं आहे. ऑड सरफेस कुठले कुठले, ऑड डायस नंबर कुठले कुठले, ऑड कुठले कुठले आहेत रे, एक तीन आणि पाच, याला ऑड नंबर म्हणतो आपण. इव्हन नंबर, समक्रमांक, विषम क्रमांक. ओके,
आता यांच्या सरफेस वर काय यांच्या सरफेस वर काय इवन नंबर आहे. ओके आता तीन जर इथं असेल अपोजिटला किती आहे चार आहे म्हणजे इथं आपण चार लिहू शकत नाही म्हणजे एकच्या अपोजिट सहा दोनच्या अपोजिट पाच आणि तीनच्या अपोजिट चार हे जनरल डायसचं स्टँडर्ड डायसचं मानक आहे. ओके सात बेरीज होते तर इथं तीनच्या अपोजिट चार आहे म्हणजे इथं आपण चार लिहू शकत नाही तीन आणि चार सात होतं म्हणून इथं चार लिहू शकत नाही. सहा इथं स्वतः आहे. ओके सहा इथं स्वतः आहे तर मग इथं लिहावं किती लागेल लिहावं किती लागेल तर दोन लिहावं लागेल. ओके सहा स्वतः आहे म्हणजे दोन लिहावं लागेल इवन नंबर आहे ना सहा. ओके तीनच्या अपोजिट चार हा इवन नंबर आहे चार मग राहिला कुठला इवन नंबर तर दोन या सगळ्यांमध्ये इवन नंबर कुठला राहिला एक दोन तीन चार पाच आणि सहा यातले इवन नंबर कुठले कुठले तर हे. ओके आता सेकंड सेकंड आहे याच्यामधला ऑड मधला सेकंड ऑड. ओके चार आहे सहा आहे ओके दोन्ही पण इवन नंबर आहे आता या सगळ्या नंबर मध्ये राहिलेला इवन नंबर कुठला तर दोन डायरेक्टली दोन इथं पुट करा. ओके एकच्या अपोजिट किती असतं रे सहा असतं. ओके पाचच्या अपोजिट किती असतं दोन असतं. मग पाच आणि दोन आणि सहा तर लिहू शकत नाही मी इथे दोन आणि सहा तर लिहू शकत नाही राहिलेला नंबर कुठला इवन नंबर चार तर इथं चार पुट केला मी. आता तिघांची बेरीज किती टू प्लस टू प्लस फोर एट. ओके आन्सर इज एट एवढा सोपा सिंपलचा क्वेश्चन आहे. आता याच टाइप मध्ये क्वेश्चन हा विचारला जातो क्वेश्चन हा विचारला जातो सेम क्वेश्चन आहे पण विचारलं काय एक आणि दोन आणि तीन ला काय इवन नंबर आहे. ओके कुठले टॉप सरफेसला इवन. ओके आणि खालच्या पृष्ठभागावर इवन नंबर आहे. ओके खालच्या पृष्ठभागावर इवन नंबर आहे म्हणजे टॉप सरफेसला काय आहेत रे ऑड सरफेस आहे ऑड आहे. ओके ऑड नंबर आहे. इवन नंबर कुठे आहे बॉटमला आहे. इवन नंबर कुठे आहे तो क्वेश्चन वाचला नाही जर तुम्हाला कळेल तर इवन नंबर बॉटमला आहे. इवन नंबर बॉटमला आहे कुठले इवन नंबर बॉटमला आहे. ओके तर ऑड नंबर कुठे असते सरफेसला. इवन नंबर बॉटमला आहे तर ऑड नंबर सरफेसला असते. इथं पण तेच गणित आहे एकच्या अपोजिट सहा दोनच्या अपोजिट किती पाच आणि तीनच्या अपोजिट चार. बघा इथे पण काय केलेलं आहे हा इवन आहे हा ऑड आहे हा इवन आहे हा इवन आहे हा ऑड आहे हा ऑड आहे हा इवन आहे. ओके एकमेकाच्या अपोजिट आहे इथं पण ऑड इवन अपोजिट आहे. तर तुमच्या माहितीसाठी चांगलं लिहूया इवन इवन एकीकडे लिहूया आणि ऑड ऑड लिहू एकीकडे लिहूया. इवन कुठले कुठले दोन चार सहा ऑड पाच तीन एक. ओके आहेत का नाही एकमेकाच्या अपोजिट कुठेही जा याच टाईपच्या जोड्यात अपोजिट आहेत. इवन एका साईडला ऑड एका साईडला इवनच्या अपोजिटला ऑड आहे ऑडच्या अपोजिटला इवन आहे. ओके म्हणजे वर ऑड आहे इथं तीन आहे सिंपलची गोष्ट आहे. इथं जर तीन असेल इथं सहा असेल तीनच्या अपोजिट काय येईल रे चार. एक चारच्या अपोजिट सहाच्या अपोजिट काय येईल एक. मग कुठला ऑड नंबर राहिला एक झाला तीन झाला तर इथं राहिला पाच. ओके एक झाला तीन झाला इथं राहिला पाच. आता इथेच पाचच्या अपोजिट काय पाचच्या अपोजिट काय तर दोन आहे. चारच्या अपोजिट काय तीन आहे. तीन आणि पाच हे ऑड नंबर झाले तर राहिला कुठला ऑड नंबर एक. ओके इथं एक लिहू शकतो आपण. ओके आता इथे इथे बघूया इथे काय आहे फर्स्ट कंडिशनला सहाच्या अपोजिट कुठला आहे एक चारच्या अपोजिट तीन. मग कुठला ऑड नंबर राहिला रे एक आणि तीन आहेत ऑड नंबर कुठला राहिला पाच. इथं पाच लिहून घ्या. सेकंड कंडिशन वापरा काय चार पाच आणि सहा यांच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या आहे डायरेक्टली सांगितलं इथं पण ऑडच आहे. ओके इथं पण ऑडच आहे इथं उलट काय नाही सांगितलं डायरेक्टली सांगितलं इथं ऑड आहे वर पण इथं ऑडच भरायचा. चारच्या अपोजिट तीन आहे दोनच्या अपोजिट पाच आहे. ओके राहिली एक कुठली विषम संख्या आता या विषम ऑड नंबर मध्ये तीन आणि पाच तर गेलं राहिलं कुठलं तर एक राहिलं. ओके तीन आणि पाच तर नाही तर राहिलं कुठलं एक राहिलं. आता एकच्या अपोजिट किती आहे सहा आहे. पाचच्या अपोजिट किती आहे दोन आहे. ओके राहिली कुठली विषम संख्या इथं कुठली विषम संख्या लिहू शकतो आपण तीन किंवा पाच. पाच तर नाही लिहू शकत तीनच लिहू शकतो एक आहे पाच आहे
तर तीन लिहू शकतो. ओके, चारच्या अपोजिट काय आहे, तीन आहे. पाचच्या अपोजिट दोन आहे. इथं तीन आणि पाच दिसतंय, राहती कुठली आहे, राहती कुठली आहे तर एक आहे. ओके, काय करायचंय आता, दोघांमधला फरक घ्यायचा आहे. म्हणजे या दोन डायस, तीन डायस मधला, पहिल्या तीन डायस मधला आणि शेवटच्या तीन डायस मधला फरक घ्यायचा आहे. या तीन डायसची बेरीज करा पहिल्यांची, आणि नंतर या तीन डायसला त्याच्यात बेरीज करून त्याच्यातून मायनस करा. ओके, किती होईल, फाईव्ह प्लस वन प्लस फाईव्ह अप्पर सरफेसची बेरीज मायनस वन प्लस थ्री प्लस वन, किती होईल रे, इलेवन मायनस फाईव्ह इज इक्वल टू सिक्स. आन्सर इज डी, आन्सर इज डी. ओके, आजच्यासाठी एवढंच बरं आहे, जास्त खाल्लं की अपचन होतं. ओके, तर पुढच्या शुक्रवारी भेटूया. या सगळ्या गोष्टी एकदा रिपीट होतील आणि याच्यापेक्षा नवीन काय करता येईल, ओपन डायस कन्सेप्ट अँड थेरॉटिकल बेस. कुठल्याही बॅचला थेरॉटिकलचे प्रॉब्लेम झाले नाही आहेत, त्यांनी अटेंड करावं सगळ्या बॅचच्या पोरांनी. आणि प्लस ओपन डायस मध्ये नवीन कन्सेप्ट काय, ऑप्शन डिपेंडन्सी काय असते, हे सगळे कन्सेप्ट पुढच्या चॅप्टर मध्ये पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी कम्प्लीट करूया. सेम टाइम, ओके, सेम टाइमला याच आयडी वर तुम्हाला ते लेक्चरला भेटेल. ओके, टेलिग्राम चॅनलला ज्यांनी पण युट्यूबला पाहत आहेत त्यांनी टेलिग्राम चॅनलला ज्वाईन व्हा. ज्वाईन केल्यानंतर तुमचे डाऊट मला इथं दिसतात, मी त्या गोष्टी तुम्हाला इथं सॉल्व्ह करू शकतो. ओके, डाऊट क्लिअरिंग सेशन सोबतच होऊन जातं. ओके, तर कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांचे. ओके, पुढच्या शुक्रवारी भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पाठवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. Thank you.